समर्थ जय जय रघुवीर समर्थ गणाधीश गोपीश सर्वागुणांसा मूलारंभ आरंभतो निर्गुणांसा नमो शारदा Thank you.
Yeah.
श्री समर्थ रामदास स्वामीजींच्या अतिशय पवित्र अशा चरण पादुकांच्या सहवासामध्ये कीर्तनाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व भाविक आणि अधिकारी श्रोते सर्वांच्या अंतःकरणातल्या परमेश्वराला वंदन करतो. ज्यांच्या वर्तनानं या जगामध्ये भगवंताला प्रिय असणारा धर्म जपतो म्हणजे सज्जनता टिकते अशा धार्मिक सज्जनांना विशेष अभिवादन करतो. अधिकारी साधकांबद्दल आदराची भावना व्यक्त करतो आणि निरूपणाला प्रारंभ करतो. गेले 2 दिवस समर्थांच्या क्रमांक 10 मनाच्या श्लोकाचं चिंतन आपण करीत आलो. आचार्य विनोबा असं म्हणायचे की मनाचे श्लोक हे मनाचे शोक घालवणारे आहे. अर्थात मनाला काही दुःख व्हावं काही शोक व्हावा आणि मग मनाचे श्लोक वाचावेत असं त्यांना अभिप्रेत मुळीच नाही. परमार्थासाठी दुःख होण्याची जो वाट बघत बसतो त्याला सत्पुरुषांनी मूर्ख असं म्हटलंय. छान उभी आहे समर्थांचीच उभी आहे. ते म्हणाले की जर जगातले सगळे मूर्ख 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 निवडले समर्थांची भाषा रागवायचं तर त्यांच्यावर रागवा सगळे मूर्ख निवडले आणि त्यातला कुणीतरी मुख्य करायचं असं आपण ठरवलं तर त्यात कुणीतरी स्पेशल पाहिजे की नाही. व बॅडमिंटन खूप लोक खेळतात आमच्या सायना तरी खेळतात पण आता गेल्या त्या पहिल्या दुसऱ्या फेरीतच बाद झाल्या. आता त्यात मुख्य कोणी निवडायचं तर मग त्यांची एकमेकांमध्ये चुरस लावावी लागते लावावी आणि मग त्यात जो श्रेष्ठ तो मुख्य. काय विश्व सुंदरी नावाचा किताब मिळतो त्यांची स्पर्धा असते वगैरे वगैरे. मी तुम्हाला लक्षात आला मुद्दा की त्यांच्या स्पर्धा करावी आणि मुख्य नेमावा तसं मूर्ख लोक जर एकत्र निवडले तर त्यात मुख्य कोण नाही म्हणजे त्यातला मुख्य कोण स्पेशल सगळ्यात राजा म्हणून समर्थांची ओवी आहे. परम मूर्खा माझी मूर्ख परम मूर्खा माझी मूर्ख जो ये संसारी मानी सुख अरे या संसार दुखाइसे दुख आणिक नाही. मुद्दा मला एवढाच सांगायचं आपल्या समोर की जीवनात काही दुःख व्हावं आणि मग भगवंताच्या भक्तीला लागावं यापेक्षा दुःख होण्याच्या आधीपासून जर त्याच्याशी आपण अटॅच राहिलो तर दुःखात त्याचा उपयोग होईल हे वेगळं सांगायला नकोच पण त्याही पेक्षा सुखामध्ये वरळून आम्ही जाणार नाही. एक बॅलन्स ज्याला म्हणू एक समतोल स्थिती ज्याला गीतेने स्थितप्रज्ञ असा शब्द वापरला अशी स्थिती राहील. आणि भारतीय तत्वज्ञाना अपेक्षित असं आहे की सुख असो दुःख असो जीवनात काही असो दोन्ही मध्ये तुम्ही तुमचं आतलं जे काही चिंतन आहे किंवा आपल्या आनंदाची हानी न होऊ द्यायची जी चित्त स्थिती आहे ती सोडू नका. आणि ती कशाने प्राप्त होते त्याचं चिंतन आपलं गेले 2 दिवसापासून सुरू आहे. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी आणि या उपायानं दुखाची स्वये सांडी जीवी करावी. देहे दुःख ते सुख मानित जावे विवेके सदा सस्वरूपी भरावे. हे राधा ही सतत सातत्याने भगवंतावरती प्रेम करावं सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. दुःख विसरून जावं दुःख लांब फेकून द्यावं सांडी जीवी सांडावं. स्थूल देहाला या शरीराला सातत्यानं जे शिर्यते इति शरीरम कायम ज्याचा नाश सुरू आहे अंतर्गत आतमध्ये नाश सुरू आहे आपल्याला जरी तो वरती कळला नाही तरी अशा शरीराचं जे दुःख आहे स्थूल देहाचं दुःख आहे सूक्ष्म देहाचं दुःख आहे किंवा कारण देहाचं सुद्धा जे दुःख आहे या तिन्ही देहांचं दुःख जे आहे ते सुख मानित जावे. आणि विवेकानी बुद्धीच्या जवळ असणाऱ्या आपल्या बुद्धीमध्ये असणाऱ्या विवेक नावाच्या शक्तीने जे अंतरंगातलं परमात्म स्वरूप आपल्यामध्ये विराजमान आहे त्याच्याशी एकरूप राहावं. विवेके सदा सस्वरूपी भरावे असा हा अत्यंत अगदी नीती पासून आत्मसाक्षात्कारापर्यंत सगळ्या स्तरावरती मार्गदर्शन करणारा हा श्लोक आहे. रोजच्या नीतीचं वर्णन आहेच यात
सदाचाराने राहावं हे आहेच आहे, पण ब्रह्मसाक्षात्काराची जो सुद्धा स्थिती कशी सांभाळावी हे अत्यंत संन्याशाला सुद्धा म्हणजे संन्याशी जीवनाला सुद्धा आदर्श असं उपदेशन मार्गदर्शन समर्थन या श्लोकामध्ये केलं. एक एक दिवस आपण एक एक मुद्दा पाहत आलो. पहिल्या दिवशी आपण अत्यंत महत्वाचा मुद्दा पाहिला की हे सगळं व्हायला पुण्यच लागतं, व्हायला म्हणजे हा विचारच करायला, म्हणजे ऐकायला नव्हे ऐकलेलं आतमध्ये साठायला. ऐकायला पुण्य लागतं ते त्याचा विचार झालाच आहे, पण जे ऐकलंय त्याचं चिंतन व्हायला पुण्यच लागत. नाहीतर मनुष्य ज्या सिच्युएशन मध्ये आहे, ज्या आजूबाजूच्या भौतिक परिस्थितीमध्ये आहे, त्याचा इतका विलक्षण परिणाम त्याच्यावरती राहतो. म्हणजे गोंदवलेकर महाराजांचं वाक्य सांगतो, ते म्हणाले संपत्ती वाईट नाही, सत्ता स्वतःहून वाईट नाही, सौंदर्य वाईट नाही, विद्या वाईट नाही, प्रतिष्ठा वाईट नाही, पण या सगळ्यांनी प्राप्त होणारी जी चित्ताला ऊब आहे ती वाईट होणार. म्हणजे एक सुरक्षिततेचा भाव चित्तामध्ये येतो, म्हणजे काय हे सगळं माझं रक्षण करील संकटामध्ये, किंवा यामुळे मी प्रतिष्ठित आहे असं खूप वेळा वाटून जात. खूप वेळा वाटत की मी कीर्तन करतोय म्हणून मी सिंगापूरला आलो, समर्थांची इच्छा आहे म्हणून मी आलो, हे वास्तविक त्यांची इच्छा जर नसेल तर प्रयत्न केला तरी येत नाही, आणि त्यांची इच्छा असेल, भगवंताची सद्गुरूंची इच्छा असेल, तर तुम्ही प्रयत्न केलात नाही याचं तरी यावं. ह्या अनुभवाने सांगतो मी तुम्हाला, जय जय. यावर्षी घेतलेले कार्यक्रम अखिल लागले आणि या लोकांनी कॅन्सल करायला लागले, म्हणजे भुवांना सांगितलं करायला लागले. मुद्दा मला काय सांगायचं आहे की आपल्या भोवती संपत्ती आहे, समजा माझ्याकडं संपत्तीमुळे मला लोक मान देतात, मी समजा सुंदर आहे, समजा जय. कारण एक शिक्षक शिकवत होते बाई म्हणे वर्गात सकाळमध्ये अरे लग्न होते आणि शिकवित होत्या, आणि त्या पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स असं शिकवत होत्या, मराठीमध्ये शिकवत होत्या, म्हणजे भूतकाळ साधा भूतकाळ बरं का, असं वर्तमान काळ चालू वर्तमान काळ असं बरंच काय काय शिकवत होत्या. आणि आहे आणि होते क्रियापद कधी लागतं, तर त्यांनी सांगितलं बाबा अमुक अमुक आहे हा साधा वर्तमान काळ आहे, आणि तो ते करीत आहे म्हणजे चालू वर्तमान, मी चालत आहे हा चालू वर्तमान काळ आहे, आणि मी आता इथे उभा आहे, मी आता आहे म्हणजे नुसता आलो आहे, याला म्हणाले म्हणाल साधा वर्तमान काळ. भूतकाळ शिकवतो म्हणाले होतो गेलो होतो, याला म्हणाले भूतकाळ म्हणायचं वगैरे वगैरे शिकवत होतो. आणि मग आता परीक्षा म्हणून त्या एक वाक्य बोलल्या म्हणे मी सुंदर आहे सांगा बरं, सगळी पुरा एक मुखानं थोडा ओरडली भूतकाळ म्हणाले हा. यातला विनोद जरी सोडला तरी मुद्दा बोलायचा आहे असा की जगामध्ये आपल्याजवळ बाकी अध्यात्म वगैरे लांब ठेवा, जगामध्ये सुद्धा आपल्याला जो सन्मान आहे किंवा जग जे आपल्याला मानत आहे ते संपत्ती सत्ता अमुक तमुक यांनी मानत नाही, त्याची ऊब धारण करायचं कारणच नाही. त्यामुळं मी त्या विचारामध्ये अडकून राहावं अजिबात कारण नाही म्हणाले. खरा जो विवेकी आहे, खरा जो शहाणा आहे, त्याला हे कळतच असतं की हे आहे म्हणून लोक मला विचारतात. मी सांगितली की नाही मला आठवत नाही, पण एक गोष्ट मला खूप आवडली. आम्ही दरवर्षी नैमिषारण्यामध्ये भागवत कथेला जातो पुण्यामध्ये, भारतामध्ये लखनौच्या जवळ नैमिषारण्य नावाचा एक भाग आहे. कुठल्याही बघा कथेमध्ये नैमिषय नैमिषारण्य अशीच कथा सुरू होते, अगदी सत्यनारायणाची कथा असली तरी नैमिषय निमिष क्षेत्रे. या नैमिषारण्यामध्ये ऋषीमुनींनी एकत्र बसून मनुष्याच्या सर्वांगीण जीवनाचा केव्हा तरी बसून विचार केलेला. 88,000 ऋषी एकत्र जमले होते म्हणे भागवताच्याकडे, 88,000. आणि हे कशाकरता जमले होते तर त्यांनी सांगितलं की जसं डॉक्टरांचे सेमिनार्स होतात ना, म्हणजे हार्ट स्पेशल कार्डिओलॉजिस्ट त्यांचे सेमिनार्स, डेंटिस्ट त्यांचे सेमिनार्स, अंकेचे सेमिनार्स, म्हणजे फक्त त्या विषयाचं चिंतन करायला एकत्र लोक जमतात. तसं हे ऋषी एकत्र जमले होते की मनुष्याचं सर्वच्या सर्व जीवन समर्थ असलं पाहिजे, श्रीमंत असलं पाहिजे. नुसतं ऐहिक श्रीमंत असा उपयोग नाही, तो मनाने श्रीमंत असला, तो उदार असला पाहिजे, अध्यात्माने तो श्रीमंत असला पाहिजे, याचं चिंतन करायला एकत्र जमले होते असं ते नैमिषारण्य. त्याचा महिमा खूप आहे. आम्ही दरवर्षी साधारणतः जातो नोव्हेंबरात जातो किंवा मार्च मध्ये जातो, 100-200-500 लोक पुण्या मुंबईचे घेऊन आम्ही तिथं बसतो आणि शिबिरासारखा अभ्यास करतो. आता आपण कसं एखादं हे कीर्तन असं म्हणजे लाईट फूड ज्याला म्हणू, हे काही जेवण नाहीये,
रुटीनने तुम्ही अभ्यास केलात, अध्यात्माचा रुटीन लावायला पाहिजे की शांतपणाने बसून सगळ्या प्रक्रिया समजून घ्याव्या. भक्ती मी करतोय, जप करतोय, पण तो कसा करावा? माळती खाली टेकली जाऊ नये, आसन कसं असावं, अमुक कसं असावं, इतके नियम आहेत. अहो 10 दोष सांगितलेत जे अपराध न करता नाम घ्यायचे, ते 10 अपराध केले तर नाम फुकट कॅसेट सारखं चालतं, म्हणले काही उपयोग नाही त्याचा. खूप खूप म्हणजे फार डिटेल आहे सगळं. असं व्यवस्थित अभ्यास करायला आम्ही एकत्र जमतो. आम्हाला काही कळतंय अशा दृष्टीने आम्ही जमतो असं नका समजू, कळावं अशा हेतूने जमतो. साधारणतः केलो की 8-10 दिवस मुक्काम असतो आमचा, त्यातले 7 दिवस भागवत कथा, 1 दिवस यज्ञ, खरी गाय आम्ही आणतो आणि ती दान करतो एखाद्या ब्राह्मणाला, एखाद्या योग्य व्यक्तीला खरी गाय सवत्स देणू दान करावी. हिंदू म्हणून जन्माला आलं ना की 5 गोष्टी कराव्यात, तेव्हा तरी एकदा भागवत करावं म्हणजे ऐकावं. म्हण आपल्याला काही आयोजन करणं प्रत्येकाला शक्य नाही, पण ऐकावं, व्यवस्थित ऐकावं. दुसरा मुद्दा सांगितला, आयुष्यात एकदा सद्गुरू का योग्य ठिकाणी शरण जावं आणि व्यवस्थित प्रोसेस समजावून घ्याने आणि व्यवस्थित साधनेला म्हणजे प्लॅनिंगने साधन करा. तिसरी गोष्ट सांगितली, केव्हा तरी काशी ते रामेश्वर आणि रामेश्वर ते काशी यात्रा करावी. हिंदू धर्माला काही नियम सांगितले. चौथी गोष्ट सांगितली त्यांनी की खरी गाय दान द्यावी, गोप्रदान करावं, म्हणजे खरी गाय आणावी सवत्स. धेनू सांगितली, धेनू म्हणजे वत्स असेल तरच तिला धेनू म्हणतात. नुसत्या गायीला धेनू म्हटलं जात नाही, सवत्स धेनू असा शब्द आहे. अशी दान करावी. आणि अजून एक 5वी गोष्ट आहे की नाही सांगत मी आता, म्हणजे तुम्ही उद्या याल. आठवतंय आठवत नाही असं नका, मीच बोललोय केव्हा तरी असो. तर त्यातली एक गोष्ट काय दान करावी, आम्ही हे सगळं करत असतो. तिथं एक दिवस असा मिळाला मिळतोच की आजूबाजूचा सगळा प्रसंग बघायला लोक जातात, ट्रीपच्या मूड मध्ये असतात ना, इकडे अमुक आहे, तिकडे तमुक आहे, तिकडे तमुक आहे. 1-2 वर्ष मी गेलो बघायला, पण माझ्या लक्षात आलं दरवर्षी काय त्या तीर्थात जाऊन स्नान करायचं. हत्याहरण नावाचं एक तीर्थ आहे नैमिषारण्यात. हत्याहरण म्हणजे आपण जाऊन आंघोळ केली की चुकून जर आपल्याकडून या जन्मी किंवा गेल्या जन्मी कशाची हत्या झाली असेल, साप मेला असेल काय, किंवा ढेकूण मेला असेल काय, जे असेल ते मुंगी मेली असेल, किंवा गेल्या जन्मी खरी एखाद्या माणसाला मारलं असेल, तर त्या हत्येचं पातकाचं हरण होतं अशी भागवतातच कथा आहे. इंद्रानं जेव्हा वृत्रासुराला मारलं तेव्हा त्याच्या पाठीमागे ती हत्येचं पाप लागलं. जसं यांनी फोन मध्ये पैसे खाल्ले राजानी, त्याचे पाप ससेमीरा मागं लागलं, तसं ते पाप त्याच्या मागं लागलं. तेव्हा तो तिथे आला आणि त्याने आंघोळ केल्यावर ते पाप निघून गेलं अशी कथा आहे. मला बोलण्याचा मुद्दा असा आहे, मी विचार केला, 1-2 वेळा मी आंघोळ केला केली आहे विचार, दरवर्षी आंघोळ करण्याइतकं काय मी हत्या करू शकतो का? नाही करू शकत. मग सारखी काय आंघोळ, त्या तीर्थाचा अपमान आहे हो, पाप नाही करायचं त्यात आंघोळ करायची. जय जय बरोबर काय सांगा, बरं कारण नसताना क्रोसिन घेतल्यासारखं आहे. म्हणून गंमत सोडा, मी गमतीनं फक्त प्रेझेंट करतोय, मुद्दा गंभीरच आहे. मी तिथल्या लोकांना विचारलं, नैमिषारण्य ही संतांची भूमी प्रसिद्ध आहे, ते कोणी सत्पुरुष आहेत का? मी हे सगळं एवढ्या करता बोलतोय, आपल्याला का किंमत आहे याचा एकदा गांभीर्यानं विचार करून ठेवावा या करता. ते म्हणाले आहेत ना खूप 90-90, 100-100 वर्षाचे संत आहेत. दर्शन ते म्हटले ते दर्शनाला बाहेर पडत नाही, त्यांची जाहिरात नाही, कुठेतरी कोपऱ्यात झोपडीत राहतात. पण मग त्यांना जाऊ म्हणे, जाऊ शकतो आपण, केव्हाही जाऊ शकतो. बाकीचे सगळे ट्रीपला निघून गेले आणि 2-4 लोक आम्ही म्हणजे संगीता वाचणारे अजून 1-2 असे आम्ही काही लोक त्यांच्या दर्शनाला गेलो. संध्याकाळचे 4 वाजले होते, इथं दर्शन, तिथं दर्शन, तिथं दर्शन, असं बऱ्याच ठिकाणी ते दर्शन घेत त्यांच्या घरी गेलो, घरी म्हणजे त्यांच्या झोपडीत गेलो. अहो 90-95 वर्षाचा चक्ख महात्मा होता, अंगावर पांघरुणं जी घेतली होती, खूप थंडी असते आपल्यापेक्षा नैमिषारण्य, खूप थंडी असते, खूप अंगावरती जे पांघरुण त्याचा कुबट्ट वास येत होता, पण रोज धुणंही शक्य नाही तिला नाही. आता आम्ही लोक कोणीतरी भागवतकार दर्शनाला आलं म्हणल्यानंतर ते उठून बसले, म्हणजे त्यांच्या शिष्यांनी त्यांना असं 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 करून उठून बसवलं, त्या असे चटईवर पडले होते, उठून बसले पांघरुण असं पायावरती शांत मुद्रा. मी वृद्ध लोकांना नेहमीच एक गोष्ट सांगत असतो, आपलं वार्धक्य जर संतुष्ट असेल तर आपण छान जीवन जगतो. एक चेहऱ्यावर शांती, एक प्रकारची तृप्तता, तरुणांनी आत्ता विचार करून ठेवावा. जय जय जीवनात एक शांती पाहिजे. खरोखर तो मनुष्य असा गंभीर दिसत होता. आम्ही वंदन केलं, समोर बसलो, काय फळ म्हणा काय समोर ठेवलं, किसली आहे हो भगवत केली आहे.
मेरे पास किस लिए आए? आप कुछ कहिए हमारे लिए, कुछ उपदेश। बेटा मैं उपदेश नहीं देता, मी प्रवचनकार नहीं, मी कीर्तनकार नहीं, मी उपदेश करत नसतो। ठीक आहे म्हणजे, तरी पण काहीतरी सांगा, तरी पण आम्हाला काहीतरी सांगा। ठीक आहे म्हणाले, तुमच्या संहिता वाचक कोण आहे? सांगितलं वामसाहेबांचे गोविंदराव म्हणून आहे। तुम्हाला म्हणाले सूचना देतो, एकही पाप करू नका पूर्ण भागवत कथेमध्ये। पाप करू नका म्हणजे एकही शब्द सोडू नका, कारण तुम्ही दक्षिणा घेता, दक्षिणा घेतल्यानंतर कर्म जर नीट केलं नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांना त्याचा त्रास होतो। खूप काळजीपूर्वक कर्म म्हटलं की त्यात खूप बंधन आली, एवढंच तुम्हाला। व्यासाने एखादी चूक केली, व्यास म्हणजे त्या व्यासांच्या गादीवर, एखादी गोष्ट नाही सांगितली किंवा एका वाक्यात सांगितली तर चूक नाही, पण मंत्र मात्र सगळे आले पाहिजेत वगैरे। बस आता म्हणाले माझ्याजवळ बोलायला काही नाही। म्हटलं ठीक आहे, तुम्ही आता पडल्या पडल्या काय चिंतन करत होता ते सांगा। म्हटलं आम्हाला काही सांगू नका, पण तुम्ही आता काय चिंतन करत होता ते सांगा। ते खूप खळखळून हसले, माझ्याकडे असं रोखून बघितलं। अच्छा, आणि त्यांनी खूप छान मुद्दा सांगितला, तो मला सांगायचा। ते म्हणाले एक विचित्र प्रश्न मी तुम्हाला विचारतो, आपण ज्या विष्ठेचा त्याग करतो, संस्कृत मध्ये लक्षात येते ना, ज्या विष्ठेचा आपण त्याग करतो त्या विष्ठेबद्दल आपली काय भूमिका असते? म्हणाले म्हणजे ना, आता ऐकलं तरी कसलं काय असं वाटतं की नाही, बीभत्स नावा सरस आहे, नवरस जे आहेत त्यातला बीभत सरस आहे ही विष्ठा। म्हणाले कधी आपल्याला स्पर्श चालत लांब ना बघितली तरी पुरुष असा बघतो ही विष्ठा। एखादी असे विष्ठेचा गोळा पडला असेल असं करून बघतो, आपली दुसऱ्याची सोडा, आपल्याही विष्ठेबद्दल आपल्याला प्रेम नसतं। म्हणाले पटकन फ्लश दाबतो की नाही, पटकन काय असेल ते बटन दाबून ते जाऊ द्या एकदा दुर्गंध करतो की म्हणाले। म्हणलं हो। म्हणले ती विष्ठा पोटाच्या आत असते, कारण सगळी विष्ठा कोणाच्याच पोटातली काढता येत नाही। चकचकीत अगदी पोट झालंय आतनं त्या दिवशी मरायचीच वेळ आली समजायचं। समर्थ म्हणाले, समर्थांची दासबोधातली उभी आहे, असो राजा रंक रंक अथवा राजा पोटी विष्ठा चुकेना। तो राजा असला तरी त्याच्या पोटात विष्ठा असते, थोडी तरी शिल्लक राहते, कायमचूर्णवाल्याची जरा जास्त राहते। आणि रंक असला तरी त्याच्या पोटात विष्ठा असते। म्हणाले म्हणलं हो। तरी पण म्हणाले ती विष्ठा त्याच्यावरती आपण सोवळं नेसतो आणि देवाला शिवतो, ती देवाला कशी चालते सांगा बरं? म्हणाले चालते की नाही, आपण देवाला स्पर्श करतो की नाही, संतांना नमस्कार, साक्षात काही महापुरुषांच्या डोके पायावर जरी आपण डोकं ठेवलं तरी आपल्या पोटात विष्ठा, इतकी वाईट विष्ठा घेऊन आपण त्यांना शिवतो तरी ते आपल्याला काही बोलत नाहीत किंवा आपल्याला आशीर्वाद देतात। ज्या याचं कारण काय माहितीये का? म्हणाले म्हणलं नाही लागली ती उभमची, त्याचं एकमेव कारण आहे। म्हणाले जोपर्यंत विष्ठेसारखा निकृष्ट पदार्थ चैतन्याबरोबर आहे तोपर्यंत तो सोवळ्यातही चालतो, आणि एकदा यातलं चैतन्य निघून गेलं की या देहाला सुद्धा विष्ठेसारखं लांबणं लोक नमस्कार करतात, शिवत पण नाही। आम्हाला ऑफिसला जायचं म्हणतात ना, म्हणजे आपल्याला जगात जी किंमत आहे ती आपल्या देहामुळं नव्हे, संपत्तीमुळं, बाकी कुठल्याही गोष्टीमुळं नव्हे, आपल्या आतल्या जिवंतपणाच्या कारणामुळं आहे, आणि ते कारण म्हणाले भगवंत आहे हे कधी विसरू नका। जय जय रघुवीर समर्थ। बोलण्याचा मुद्दा असा की ज्या गोष्टीची नशा, ज्या गोष्टीची ऊब चित्ताला प्राप्त होते ती गोष्ट अत्यंत नश्वर आहे हे जाणून समर्थ म्हणाले कुठल्याही प्रवाहामध्ये तू असलास तरी प्रवाहाबरोबर वाहून जाऊ नकोस, प्रवाहाबरोबर फक्त मेलेला मासा वाहतो। जिवंत मासा कधी प्रवाहाबरोबर वाहत नाही, तो प्रवाहाचा उपयोग करून घेतो आणि तो नेहमी आपल्या कल्याणाचा प्रयत्न करीत राहतो। जसा जिवंत मासा तसा स्वतःतला जिवंतपणा जागा करा म्हणाले, जिवंतपणा जिवंत करा, आणि जिवंतपणा जिवंत करतो त्याला अध्यात्म श्रवण असं म्हणतात। जय जय रघुवीर समर्थ। आणि मग त्या भगवंतावरती ज्याच्यामुळे आपल्याला किंमत आहे जगामध्ये त्या भगवंताला नमस्कार करावा, त्याच्यावर प्रेम करावं। म्हणाले कसं करावं? काल विचार केला आपण, सदा। सदा म्हणजे सतत, काळ दाखवण्याकरता, काळा
उपासाचा उल्लेख करण्याकरता सदा हे पद आलं. आपण उपासनेची वेळ ठरवा पहाटे 5:30 ते 6, पण भगवंतावरच्या प्रेमाची वेळ आपण ठरवू शकत नाही. सदा, सर्वदा आणि सदा ही दोन पद सारखी दिसायला असली तरी त्यामध्ये खूप फेर आहे, खूप फरक आहे. त्यातलं पहिलं सदा नावाचं जे पद आलं ते सातत्याने केव्हाही काल निरपेक्ष भगवंतावर प्रेम करा. खरी गोष्ट अशी आहे की प्रेमाची 6 लक्षणं सांगितली. मी आताही सांगणार नाहीये, कारण उद्याचा दिवस आपल्याजवळ जेवढा आहे तेवढ्यात मला अजून बरेच मुद्दे सांगायचे या सदा सर्वदातले. कारण प्रेम ही गोष्ट इतकी सवंग दर्जाला आली आहे. सर्वसामान्य बुद्धीबद्दल बोलतोय, आपल्यामध्ये असे कोणी महाभाग असतील की ज्यांनी खरोखर प्रेमाचा नीट विचार केला असेल, त्या प्रेमाची देवर्षि नारदांनी 6 लक्षणं सांगितली आहेत. 6 लक्षणं, त्यामध्ये अविच्छिन्नम नावाचं एक लक्षण सांगितलं. मी नुसतं सांगून ठेवतो, गुणरहितम, कामनारहितम, अविच्छिन्नम, सूक्ष्मतरम, प्रतिक्षण वर्धमानम आणि 6वं अनुभव स्वरूपम. प्रेमाची व्याख्या करता येत नाही म्हणाले, पण त्यातल्या त्यात बोलतो प्रेमाची व्याख्या नावाची गोष्ट प्रेमाला शक्य नाही. याला प्रेम म्हणायचं कसं म्हणणार का? प्रेम न ये बोलता सांगता अनुभव चित्ता चित्त जाणे तुकोबा. अशी प्रेमाची जाऊ द्या. काही काही संकल्पना अशा आहेत. साखर, काय साखरेबद्दल तुम्ही बोलाल? 10 मिनिटं तुम्ही साखरेबद्दल नाही, 10 तास बोललात तरी मला तोंडाला गोडी येणार आहे का? समजा साखर लिहून तुम्ही जर त्याची अशी हे केलात, गोळा केलात, साखर असं कागदावर लिहिलं, त्याची सुरळी अशी छोटी बारीक केली आणि चहात टाकली, चहा गोड होणार आहे का? हे जसं आहे म्हणाले तसं प्रेमाबद्दल बोलताच येत नाही. आम्ही ज्याला प्रेम म्हणतो ना त्याला प्रेम नाही म्हटलं जास्त, नाही त्याला काम असं म्हटलं. काम म्हणजे काहीतरी तुमचं माझ्याकडं काम आहे, माझं तुमच्याकडं काहीतरी काम आहे, म्हणून मी तुमच्यावर प्रेम आहे असं दाखवतो. वास्तविक काम आहे. मला हा तंबोरा अत्यंत आवडतो, मी फार जपतो तो, मी स्वतः आतमध्ये घेऊन जातो, यांना सांगतो तुम्ही ना काय पडला बिडला तर एखाद्याकडनं पडला तर मी खूप संतापतो, काही कळतं का? कारण मी ओरडत नाही, कारण नंतर दुर्डाळांनी कीर्तन करायचे. त्यांनाही वाटतं केवढं तंबोऱ्यावर प्रेम आहे. अगदी पक्क लक्षात ठेवायचं, या तंबोऱ्यावरती माझं प्रेम नाही, त्याच्या उपयोगावर माझं प्रेम आहे, म्हणजे माझं माझ्यावरच प्रेम आहे. प्रेम ही गोष्ट असो, आता मुद्दा तो नाही मला सांगायचा. त्यात एक गोष्ट आहे अविच्छिन्नम, सदा करता मी बोलतो अविच्छिन्नम. अविच्छिन्न म्हणजे ती विच्छिन्न कधी होत नाही. प्रीती जी आहे ना, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, विच्छिन्न कधी होत नाही, कधी ती कमी जास्त होत, कधीही ती कमी झाली असं दिसणार नाही. हे खरं प्रेमाचं स्वरूप आहे. आणि असं आपल्याला रामावर प्रेम करायचं आहे. राम इन द सेन्स आपण आपल्या ज्या देवाला मानत असाल ते लक्षात घ्या. परत त्याबद्दल नको निरूपण. उदाहरण देतो मी आपल्याला. 11-11.5 वर्षाचे भगवान गोपाल कृष्ण होते आणि गोकुळ सोडून मथुरेला निघून गेले. भागवतातल्या 10व्या स्कंधातला विषय आपल्याला माहिती आहे ही कथा. आणि या गोपी गोप नवे त्या दिवशी गायींनी आपल्या वासरांना दूध नाही पाजलं अशी ओवी आहे. आपल्या वासरांना गायींनी दूध नाही पाजलं त्या दिवशी. ज्या लेकरांना मातांनी जन्म दिला त्यांना आनंद झाला नाही, आमचा कृष्ण गेला लेकरू घेऊन काय करू. म्हणजे प्रपंचापेक्षा या लोकांनी कृष्णावर प्रेम केलं, पण असा तो भगवान निघून गेला. माहिती कथा आपल्याला, तो भगवान निघून गेला 11.5 वर्षाचा प्रभू निघून गेला. त्यानंतर तो 12 वर्ष उज्जैनीला, मध्य प्रदेशात उज्जैनीला जाऊन संदीपनींच्या आश्रमात राहिला. आणि जाताना येतो म्हणून गेला होता, खोटं बोलला होता. काय म्हणला होता? आई येतो ग, काळजी नको करू, 4 दिवसात परत येतो, येतो 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 म्हणून तो निघून गेला होता. आणि आला नाही. किती दिवस माणूस लक्षात ठेवील प्रेम किती दिवस करी? थोडे दिवसांनी विसरेल की नाही? थोडे दिवसांनी सामान्य व्यवहारात मनुष्य विसरतो. आणि असं उद्धव म्हणालाय, कुणीतरी नाही, मी आज बोलतोय असं नव्हे, उद्धव त्याचा खास मित्र कृष्णांचा, विष्णू वंशातला एक सुलत भाऊ म्हणा, लांचा 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 असा. जेव्हा एक दिवस 12 वर्षांनी ते परत आले, 24 वर्षाचे भगवान होते आणि यमुनेमध्ये एका नौकेत बसले होते, छोटीशी नौका, दोघांची नौका, आणि गप्पा मारत होते.
छान निळशार पाणी यमुनेचं, बाजूला कमळं आहेत अशी, असं एक वरून वाहत असं कमळ आलं त्या पाण्यात. भगवंतानी त्या बोटीच्या त्या होडीच्या बाहेर असा हात केला, ते कमळ बाहेर घेत असं घेतलं आणि त्याचा सुगंध घेतला, आणि सुगंध घेतल्या क्षणाला भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं. उद्धवाला वाटलं बहुतेक याला ऍलर्जी दिसते. एखाद्याला एखाद्या वासाची ऍलर्जी असते की नाही? उद्धव म्हटलं हा गेलो मालकूस, तो म्हटला नको. आणि इथे याच्या या मुखातून सुंदर एक श्लोक बाहेर पडला ज्याचं भाषांतर खुशिंगाबादचे जे सत्पुरुष होऊन गेले त्यांनी केलंय. मी सगळं म्हणणार नाहीये, त्यातला एक चरण भक्त म्हणतो, आज संतोष आमचे योगेश बुवा रोज असतातच, पण आज संतोष आहे तर तो वेगळा संतोष आहे आम्हाला. म्हणून सुंदर याला दुबाळीच आहे, फार सुंदर पद आहे. जुन्या लोकांना आठवत असेल हे पद, जुन्या काळी फार म्हटलं जात असे. उद्धवा शांतवन करजा त्या गोकुळ वासी जनांचे, अतिशय गोड असं एक पद. मी आपल्या समोर सर्वदा हे पद सुरू करण्याच्या आधी सदाबद्दलच बोलतोय. अजून उद्धवानं कृष्णाला विचारलं डोळ्यात पाणी का आलं, भगवान म्हणाले या कमळाला याला या फुलाला माझ्या अत्यंत प्रिय अशा राधेच्या अंगाचा सुगंध येतो. खूप वेळ ती असं ते घेऊन बसली, खूप वेळ तिच्याजवळ राहिल्यामुळं तिच्या अंगाचा जो सुगंध आहे तो या कमळाला येतोय. मला गोकुळाची फार आठवण येते रे. 11 साडे 11 वर्षाचा असताना मी सोडून आलो, आता 12 वर्ष पूर्ण होत आली, मी आता 24 वर्षाचा झालो, मला फार गोकुळाची आठवण येते, बालकांची आठवण येते, माझ्या मित्रांची आठवण येते, माझ्या आई वडिलांची आठवण येते, गोपींची आठवण येते, सगळ्यांची आठवण येते. उद्धवा जातोस का त्यांना जरा सांत्वन करायला? आणि इथे भगवान बोलायला आरंभ करतो. उद्धवा शांतवन कर जा त्या गोकुळवासी जनांचे. उद्धवा शांतवन कर जा त्या गोकुळवासी जनांचे. उद्धवा जातोस? अरे बा नंद यशोदा तोपर्यंतच प्रेम असतं लोकांचं जोपर्यंत आपला काही उपयोग असतो.
नतु सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवति आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति ही श्रुती माहिती नाही का तुला भगवान म्हणाले ही श्रुती गोकुळ सोडून आहे बाकी सगळ्यांना गोकुळाला असं नसतं कृष्णा फार भाबडायस तू असं कुणी कोणावर प्रेम करत नसतं 12 वर्ष तुला कोण लक्षात ठेवणार आहे बरोबर आहे पण माझ्याकरता जातोस का भगवान रडत रडत त्याला सांगतात जा रे जा रे माझ्याकरता जा रे हे काम शेवटचं चरण आहे हे काम नव्हे तुझं जोगे केवढा शिकलायस केवढा मोठा आहेस तुझ्या योग्यतेचं काम नाहीये पण माझ्याजवळ तू सोडून दुसरा माणूस नाहीये माझ्यासाठी जावे वेगे मध्वमुनींचं पद आहे क्षमा हे मध्वमुनीश्वर सांगे त्या नपवे ज्ञान दयाचे भगवंताला काय करायचं हे त्याला कळलं नाही त्याचा अहंकार सुखावीत सुखावीत भगवान म्हणाले तू फार ग्रेट आहेस पण तरी माझ्या करता जा उत्तर म्हणला बरं ठीक आहे हा तू कट्टर होतो जातो निघाला 12 वर्ष होऊन गेलेत सगळा मला प्रसंग सांगायचाच नाहीये खूप मोठा प्रसंग आहे उद्धव जेव्हा गोकुळात प्रवेशला काळजीपूर्वक ऐका एवढंच उपयोगाचं आहे असं विचार करून ऐका जेव्हा उद्धव गोकुळात प्रवेशला गोकुळाचे वारे त्याच्या अंगाला लागू लागले आणि शुकदेव सांगतात राजा काय सांगू तुला त्याच्या डोळ्यामध्ये पाणी जमा व्हायला लागलं वारंवार पुसे आणि विचार करे मला असं होतच नव्हतं कधी असं कसं झालं काही काही ठिकाणच्या वातावरणाचा आपल्यावरती परिणाम होत असतो असं कोण वाट बघणार आहे असा विचार करणारा तो जेव्हा वेशीपर्यंत पोहोचला तेव्हा भगवान गोपाळ कृष्णांचे बाल समंगडी पेंद्या ब्रजा वाकड्या पनसुख मनसुख ही सगळी मुलं त्याचा वर करून अशी 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 बघत होती आणि पेंद्या म्हणला ब्रजा आला रे आला का ना कारण नुसता लांबणारच दिसतोय भगवंतानी निघताना आपल्या गळ्यातली कौस्तुभाची माळ त्याच्या गळ्यात घातली ती का निदान याच्याशी बोलतील तरी लोक ती माझी माळ करून आला 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 सगळे नाचायला लागले आमचा कन्हैया आला आणि हे त्या उद्धवाला लांब ऐकू जाते कन्हैयाची वाट पाहत होतो आला उद्धव म्हणला म्हणजे रोज वाट बघत होते शुकदेव सांगतात ऐक राजा परीक्षित जेव्हा तो उद्धवाचा रथ पुढे येऊन बसला पुढे आला आणि या सगळ्यांना कळलं की हा उद्धव नाही हा कृष्ण नाहीये तेव्हा त्या मुलांच्या वयाला न शोभणारी गंभीरता त्यांच्या चेहऱ्याने धारण केली सगळ्यांनी माना फिरवल्या आणि सगळ्यांच्या मुखातनं एकच वाक्य बाहेर पडलं आपला कन्हैया नाहीये दुसरंच कुणीतरी आहे वाटत उद्धव म्हणतो म्हणजे माझं कालचं वाक्य खोटं आहे वाटत कोण वाट बघेल 12 वर्ष तुझी खरंच वाट बघतात ही मुलं मुलं लहान कोणी एखादा ज्ञानी वाट बघेल तर ठीक आहे ज्यांना काही कळत नाही नव्हे आपल्याला कळत नाही हेही कळत नाही अशा अत्यंत सामान्य स्थितीतले खूप मासूम त्याला निष्पाप इनोसंट म्हणतो आपण असे वाट बघत होते उद्धवाचा रथ पुढे चालला गावाच्या बाहेर वेशीवरती असणाऱ्या पारकट्ट्यांवरती अनेक वृद्ध लोक गप्पा मारत बसले होते शिळोप्याच्या डोक्याचं मोठा असं बाजूला ठेवलेलं आणि शिळोप्याच्या गप्पा मारणारे हे लोक एकमेकात गप्पा मारत होते आठवते का तुम्हाला आजोबा अशीच वेळ असायची संध्याकाळची आणि रोज गायींच्या पाठीमागे जाणारा पितांबर परिधान केलेला कमरेला बासरी असणारा डोक्यावरती मोरपीस खोवलेला तो कन्हैया आपल्या जवळ यायचा आणि विचारायचा आजोबा आजोबा कसा आहे तुमचा गुडघा काल दुखत होता ना आपण त्याला म्हणायचो बाळा तू हात फिरवला आणि गुडघा दुखायचा बंद झाला कन्हैया गेला आणि आपली चौकशी करणारा कोणी उरलं नाही त्यांच्या डोळ्यात पाणी उद्धव जाताना बघतोय गावात प्रवेश केला त्यानं अनेक म्हाताऱ्या स्त्रिया आपल्या नातवाला गोष्टी सांगत होत्या नातवंडांची हट्ट असतो ना आजी आजी गोष्ट सांगते बरं बाळा आणि त्या बाळाला मांडीवर घेऊन कृष्णाच्या गोष्टी सांगत होत्या तुझ्यासारखाच होता छोटा जेवढा मी नुकतीच आले ते ना इथं त्यावेळेला यायचा लोणी चोरायचा माझ्या सासूचं मला रोज बोलणं खायला लावायचा अशी रंगून रंगून ही गोष्ट रोज ऐकली त्यानं त्यामुळे त्याला झोप लागली आहे आणि ती सासू मात्र रडत रडत तेच तीच 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 गोष्ट सांगते स्त्रिया तुळशी वृंदावनाजवळ येऊन संध्याकाळचा दिवा लागत होत्या कृष्णाचं वर्णन करत होत्या आणि मग मात्र उद्धव हल्ला उद्धवाच्या एक गोष्ट लक्षात आली की मी समजतो त्यापेक्षा इथं काहीतरी भेगड आहे 12 वर्ष झाली तरी सुद्धा हे सगळेच्या सगळे
पुढचा प्रसंग तर खूप गंभीर आहे, मी त्या गोपींपर्यंत जातच नाहीये. 12 वर्षानंतर सुद्धा जेव्हा तो प्रवेश केला त्यानं त्या नंद पाटलाच्या वाड्यामध्ये, नंदानी स्वागत केलं, सदरेवर येऊन बसवलं, स्वागत केलं, चहा पाणी जे आपण म्हणतो तसं मधुपर्क मध आणि पाणी द्यायची पद्धत ते समोर ठेवलं, हात जोडून उभ्या राहिला. इतक्यात आतून धावत आली यशोदा, हातामध्ये तिच्या तलवार होती, तलवार बाजूला पडली, तिच्या तिची फाटलेली साडी त्या उमऱ्याच्या खेळ्याला अडकली, घरकन वळली आणि ताडकन तिथे पडली आणि बेशुद्ध पडली. पटकन नंद बाबा धावले, उद्धवही धावला, घरातले प्रतिहारी धावत आले, सगळ्यांनी उचललं, आतमध्ये येऊन अंतरुणावरती ठेवलं, वारा घालायला सुरुवात झाली, वैद्य आले, एक 10 मिनिटात तिला शुद्ध आली. आता हे सगळे येऊन परत सदरेवर बसले. उद्धवानं विचारलं, हे काय? कृष्णाची आई म्हणाले यशोदा. मथुर येऊन कोणी आला की धावत पळत येते, एक तर अर्ध्या रसात बेशुद्ध पडते आणि नाही बेशुद्ध पडली शुद्धीवर असली शेवटपर्यंत तर ती तलवार त्या मथुरेहून आलेल्याच्या हातात देते आणि सांगते, माझं एक काम करता, माझं एक काम करता. काय काम करता? माझ्याच्यात सामर्थ्य नाही म्हणून मी तुम्हाला सांगते हो, माझा हा उजवा पंजा तोडून टाकता का? ते म्हणाले, असं का म्हणते? हा हात मी कन्हैयावर उगारत होते, या हाताने मी त्याला मारत होतो, या हाताने मी त्याला बांधला, असं म्हणत रडत राहते. काय सांगू उद्धवजी, रोज पहाटे उठते, कृष्ण ज्या खोलीत झोपायचे तिथे जाते, आदल्या दिवशी त्यानं झोपून आलेली असते ना, म्हणजे नुसत्या उशांवर पांघरूण घालून आलेली असते, त्याजवळ बसते, सगळा स्वयंपाक रोज करते पहाटे उठून आणि रोज सांगते, जागो मोहन प्यारे, लवकर उठ बाळा, जायचंय ना गाईंच्या पाठीमागं. तिला खूप वेळा समजावून सांगावं लागतं की कृष्ण इथं नाहीत ग, प्रभू आता मथुरेला आहेत ग. 12 वर्षात बाकी एरवी दिवसभरात अगदी शहाण्यासारखी वागते, फक्त त्यावेळेला वेड्यासारखी तिची अवस्था होते. सुखदेव सांगतात, राजा अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या त्या उद्धवानं भावाची उत्कटता आयुष्यात पहिल्यांदा पाहिली. 12 वर्ष झाली, आता विसरायला पाहिजे की? त्यानंतर 100 वर्षांनी, म्हणजे 112 वर्षाचे होते गोपाल कृष्ण, त्यावेळेला शुकदेवांनी या गोकुळवासियांना नेऊन कुरुक्षेत्रावरती कृष्णांची आणि या सगळ्यांची भेट करून दिल्याचा प्रसंग आहे. ग्रहण यात्रा अध्याय नावाचा अध्याय आहे, त्यामध्ये हा प्रसंग आहे. काय दिसलं कृष्णांना? 100 वर्षापूर्वी जेवढं गोपींचं गोपांचं प्रेम होत तेवढंच प्रेम, कडबडही कमी नाही. एवढंच नव्हे, पेंद्या सांगतो, कृष्णा बस रे माझ्या शेजारी, तुला काय वाटलं? तू मोठा राजा आहेस म्हणजे मी काय मागतोय का त्यातलं? काही नको, तू काय म्हणे, तुझी नलगे दसोडी परी आहे आवडी दर्शनाची. यशोदा म्हणाली, काही नको कृष्ण, मला एकच दे देणार असशील तर, इतना तो करना स्वामी जब प्राण तनसे निकले. हा हे सूरदासाने लिहिलेलं वचन या यशोदेच्या मुखातनं बाहेर पडलं. एवढे गोकुळवासीय साधे खेडूत आहेत, 112 वर्षाच्या गोपाल कृष्णाला भेटल्यानंतर त्यांच्या एकच गोष्ट लक्षात येते की तेवढंच प्रेम यांचं माझ्यावरती आहे जेवढा मी 11 वर्षाचा असताना होतो. याला सदा म्हणतात, सदा सर्वदा प्रीती नामी धरारी. सत काळाचं बंधन नाही त्या प्रेमाला. किती वर्ष झाल्यानंतर माझं समर्थांवरचं प्रेम कमी व्हावं? किती वर्ष झाल्यानंतर माझं गुरुंवरचं प्रेम कमी व्हावं? आज समर्थ देहानं नाही, म्हणून समर्थांच्या तत्वज्ञानावरचं, समर्थांच्या भूमीवरचं, समर्थांच्या एकूण त्या संप्रदायावरचं माझं प्रेम कमी व्हावं का? नाही. आणि जर कमी होत असेल तर माझ्या प्रीतीमध्ये काहीतरी खोट आहे. माझं भगवंतावरचं प्रेम कसं असावं याबद्दल समर्थ म्हणतायत की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. थोडा सर्वदाचा विचार करूया आणि थांबूया, अक्षर जरा मोठा आहे आज. सर्वदा असा शब्द आलाय, थोडं काळजीपूर्वक, मला माहिती आपल्या रोजच्या रुटीन मधल्यापेक्षा वेगळं आहे. काही लोक ऐकत असतील घरी प्रवचन कीर्तन सातत्याने, म्हणजे काय डाउनलोड केलेली किंवा काय जे असेल आपल्या जवळची, तर त्यांचा विषय सोडून द्या. पण नेहमीच्या व्यवहारापेक्षा हे वेगळं आहे. व्यवहार हा व्यवहारानेच पाळला जातो. एवढे पैसे दिले, ती वस्तू घेतली, त्याला व्यवहार म्हणतात. आणि असं जिथे होत नाही त्याला परमार्थ असं म्हणतात. व्यवहार परमार्थात नाही आहे. इस हाथ से देना, इस हाथ से लेना, नाही असं नाही. देना सिर्फ देना, लेना नाही. काहीच नको देवाकडनं. न मिळो खावया,
तुकोबांचाच अभंग आहे, न वाढो संतान परी हा नारायण कृपा करो. समर्थांचा एक अभंग आहे, माझे सर्व जावो पण नाम तुझे राहो. असं काय व्हायचं असेल ते होते देवा, पण तुझं मात्र सगळं व्यवस्थित असावं याला प्रेम म्हणतात. म्हणून सर्वदाचा विचार नीट करूया. सदा म्हणजे सतत, काळाचं बंधन द्याला नाही असं, आणि सर्वदा, सर्व याचा अर्थ आपण ज्या ज्यामध्ये अडकलेलो आहोत ते, आपण ज्याला मम असं म्हणतो ते, जे जे काही माझं 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 आहे असं मला वाटतं ते, काय काय माझं वाटतं ज्याचा त्याने विचार करावा. पहिली गोष्ट, देह माझा वाटतो, तो देह ज्यामध्ये आहे ते घर माझं वाटतं. त्या देहाच्या जातीचे जे जे काही पदार्थ जड पदार्थ आहेत ते जडालाच आनंद देतात. पंखा देहाला आनंद देतो, मनाला आनंद देऊ शकत नाही. मनाचं वारं त्या पंख्याचं वारं मनापर्यंत पोहोचत नसतं. मन प्रसन्न असेल तर उकडत असलं तरी मनुष्य आनंदात असतो. चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्न. आणि मन चिडलेलं असलं ना की एसी सुद्धा माणूस तापलेला असतो. लक्षात ठेवायचं, ही फार महत्वाची संकल्पना भारतीय लोकांनी मांडली की चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्न. चित्त प्रसन्न की कुठेही तुम्ही अगदी कचऱ्यात बसलो तरी मस्त आनंदात असतो मनुष्य. गजानन महाराज उकिरड्याच्या ढिगावर खरकट आनंद घालतो, पण केवढं प्रसन्न जीवन. आम्ही किती व्यवस्थित जाऊ देत. चला जय. एक गमतशीर गोष्ट सांगतो मी आपल्याला. एक राजा होता, सकाळी क्षौर करण्याचं जरा सारखं दार्शनिक नसतं, थोडीशी मजा पण. त्याचं क्षौर करण्याचं काम चाललं होतं, म्हणजे कटिंगला आला होता तो नवी राजाकडे. तर राजाने सहज विचारलं नव्याला, कसं काय चाललंय राज्य, राज्य कसं काय चाललंय. आता नवी पटकन म्हणाला, खूप छान चाललंय खावीन परवरदिगार, खूप चांगलं चाललंय. गरीबातला गरीब माणूस सुद्धा 100 रुपये मिळवतो. खूप छान चाललंय, मस्त आहे, आनंदात. राजा म्हटला बर, आलो म्हटला देसी मरण पाणी घेऊन येतो. म्हणून नावी तिकडे गेला पाणी आणायला, गाडीला पाणी आणायला कपात. तिकडे गेल्यावर राजाने विचार केला, सगळे गरीबातले गरीब मिळवतात 100 रुपये, म्हणजे याला पण मिळत असणार आहे. म्हणून त्याची धोपटी त्यानं उघडली आणि समोरच 100 रुपयाची नोट होती ती घेतली काढून. गंमत करू म्हणलं याची जरा. नावी परत आला, त्यानं धोपटी उघडली ती पाहिली कुठेतरी, असं असं करून पाहिलं 100 रुपये गेले. विचारणार कसं राजाला तुम्ही काढून घेतले का. हा, राजाने प्रश्न विचारायला सुरुवात केली. हा तू काय सांगत होतास, सगळं चांगलं चाललंय ना. हो म्हटलं, 100 रुपये मिळवतात पण चोरांचा सुळसुळाच झालाय सगळीकडे. म्हटलं काही विचार नका, सगळे चोरी जातात पैसे. म्हणजे आपल्याला प्रसन्नता असली की जग प्रसन्न असत. चित्ते प्रसन्ने भुवन प्रसन्न. गमत सोडा यातली. मुद्दा मला एवढाच सांगायचा आहे की जे जे काही मी माझं मानतो, अभिमानाचे वेदांतानी दोनच प्रकार सांगितले, अहम अभिमान आणि मम अभिमान. मी काहीतरी आहे म्हणजे श्रीमंत विमंत हे मम अभिमान आहे बरं का, तो अहम अभिमान नाहीये. मी भगवंतापेक्षा वेगळा आहे, मी नावाची गोष्ट काहीतरी आहे या पक्क्या समजाला अहम अभिमान सांगतात. मी नावाची गोष्ट काहीतरी आहे. मी जाग आल्याबरोबर मीचा बोध होतो की आम्हाला, जाग आली सकाळी तोपर्यंत कुठं गेला होता मी, गाढ निद्रेमध्ये मी कुठं गेला होता. सुखाचं कारण लक्षात घ्या. जय जय. सुखाचं कारण मीचा त्याग एवढंच आहे. म्हणून तर कीर्तन आवडतात लोकांना. जय. काही वेळा पाहून जातो असू दे. जो गाड लागते कीर्तनात असा मुद्दा बोललो. अहम अभिमान आणि दुसरा मम अभिमान. मम मम म्हणजे माझ, हे माझ, हे माझ, हे माझ, असं जे सर्व आहे मी आणि माझ, हे जे सर्व आहे ते दा दा सर्व दा. दा म्हणजे देणे, यच्छ दा धातू, यच्छ दा यच्छ संस्कृत मधलं ज्यांना माहिती ना, दा यच्छ म्हणजे देणे. सतत, सदाचा पहिला अर्थ सतत आणि सर्वदा याचा अर्थ हे सर्व त्याला देऊन प्रीती रामी धरावी. देऊन म्हणजे इथून काढायचं आणि गडावर नेऊन द्यायचं नव्हे, ते फार सोपं आहे. खिशातले 100 रुपये देणं फार सोपं आहे. हा खिसाच माझा नाही हे समजणं खूप अवघड आहे.
आता हे जे सगळं मी आणि माझं याच्यावरती मालकी हक्क कोणाचा आहे? माझा आहे असं मी म्हणतो की हे कोणाचं आहे? बुवा हा पाय कुणा? आपला आपला आहे. राम गणेश गडकरी पुण्याला राहायचे, ते ज्या ठिकाणी काम करायचंय सावकाराकडं लेखनिकाचं काम करायचंय, नंतर त्याने नाट्य विट्ट लिहिली. राम गणेश गडकरी खूप जुन्या लोकांना लक्षात येईल, त्यांनी नाट्य पाहिली आहेत त्यांची. म्हणजे आत्रेने असं म्हटलंय गडकरी गेल्यानंतर, नाटकाचा गड आता द्यावा कोणा करी, सांगावे तुम्ही गडकरी, कोण यंत्र नाटक लिहिणार असं. ज्यांच्याबद्दल फार विद्वान होते, म्हणजे अत्यंत अगदी गरीब होते पण खूप, तर त्यांचा जो सावकार होता त्या सावकाराचा एक मित्र आला त्यांच्या घरी आला होता, त्या जिथे ते लिहित लिहित असा बसला होता की आपले पाय याला लागावे. कारकून होते ते साधे पाय. बरं श्रीमंताला कोण म्हणलं तुमचा पाय मला लागतोय? असं नोकरीवरून काढून टाकतील ना, घाप भीते. पण गडकरी होते शहाणे, खूप वेळ त्यांनी त्यांच्या लाथा खाल्ल्या थोडक्यात. सारखं पाहायला लागतोय, दोन चार वेळा पाहिलं, बरं जागा सारखं नव्हती, कोपऱ्यात होते तिथे. मग त्या सावकारांच्या लक्षात आलं, ते उपरोधिकपणानं म्हणाले, अच्छा अच्छा माझे पाय तुम्हाला लागतायत ना वाटत, तुम्हाला लागतायत वाटत माझे पाय. गडकरी म्हणाले, हो ना, तरी दोनच आहेत. माझे पाय एकदा काय, मी तो विनोदाने जरी सांगितलं तरी माझे पाय, माझ हे माझ आहे याबद्दल आपण अगदी निसंशय आहोत. जराही संशय नाही, खरंच माझा आहे का याबद्दल जराही संशय नाहीये, अगदी पक्क माहिती आहे की हे माझं आहे. आणि सर्वदा प्रीती रामी धरावाचा अर्थ आहे, हे रामाला देऊन टाकणे, हे माझं नाही, हे त्याच्या नावच करून घेणे. आतल्या आतच करायचे ते, म्युन्सिपाल्टीत जाऊन घर रामाच्या नावे करायचं नाही. कळते म्युन्सिपाल्टीतले लोक म्हणतील, आधी आधार कार्ड आणा, रामाच्या आधाराचं कार्ड आणा म्हणजे. सगळ्या जगाचा जो आधार आहे त्याला आधाराचं कार्ड काय? बाहेर यातलं काहीच नाही प्रोसेस, यातली बाहेरची प्रोसेस काही नाही, बाहेर ते अभिव्यक्त होईल. आपण काय देणगी देऊ किंवा नमस्कार करू, हे अभिव्यक्त होईल आतलं चित्त. पण अभिव्यक्त जे झालंय तेच आत आहे असं समजायचं मुळीच कारण नाही. मुद्दा नकारात्मक नाही सांगत आहे, सर्वदा अगदी पक्क माझ्या देहासकट सगळ्याच्या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत, आणि मी नावाची गोष्ट काहीतरी वेगळी आहे याबद्दल आपण निसंशय आहोत. समर्थ म्हणाले, असं करा सर्वदा, हे सगळं भगवंताचं आहे असं हळूहळू समजून घ्या. एका दिवसात समजणार नाही, एका दिवसात समजलं असतं तर किती सोपं झालं असतं. युगानुयुग वर्षानुवर्ष या देहाला मी समजण्याची चूक ज्या जीवानं केली ती एका मिनिटात दुरुस्त होणार आहे का? म्हणजे अभ्यासाची पद्धत आहे, अगदी कमी वेळात कसा अभ्यास करा शिकवतात असं आपले लोक सांगत नाहीत. अभ्यासाची आयुष्यभर सवय लावून घे असं आपले लोक सांगतात. भारतीय पद्धत काय ते करा, नवीन काय असेल ते. पण भारतीय पद्धत अशी आहे, तपसहा सर्वम हि साध्यम, तपानं सर्वच्या सर्व साध्य आहे. या जगात तपाला असाध्य गोष्ट एकही नाही. आणि अगदी आळशातला आळशी मनुष्य जो आहे ना, म्हणजे सुंदर एक श्लोक आहे, उद्यमेन हि सिद्ध्यंती कार्याणि न मनोरथैहि नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. सिंह कितीही पराक्रमी असला तरी त्यानं जर आळशीपणा केला तर हरिण काय स्वतःहून त्याच्या पोटात जाणार नाही. अभाव मला खा असं, त्या एवढ्या पराक्रमी त्याला वनराज म्हणतात, त्याला सुद्धा पराक्रम इतका अंगात भरलेला असताना सुद्धा मैलोन मैल धावाधाव करावी लागते तेव्हा पोट भरतं त्याच. सिंहाचं वनराज म्हणतात, जन्मतास तो सिंह आहे. भारतात आहे ना काही कुटुंबात जन्माला आले की तिथे तिथे युवराजच असतात, कारण फक्त तिथे जन्माला आले, बाकी काही त्यांना अक्कल असायलाच पाहिजे असं नाही, नसलेलीच बरी. अशा सिंहाला सुद्धा अतिशय पराक्रम करावा लागतो. म्हणून सर्वदा नावाचं पद आपल्या जीवनात जर उतरवायचं असेल तर एक दोन दिवसाचं काम नाही, मी फक्त आपल्या समोर प्रक्रिया मांडत जातो, आपण त्या डाउनलोड करून घ्या आणि त्या प्रोसेसनी सारखं 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 त्याचं चिंतन करा, जमेल तेवढं त्यातलं अप्लाय करायचा प्रयत्न करा. आणि अप्लाय करणारे इथं असतील, मी काही आपल्याला शिकवण्याच्या भूमिकेत बोलत नाही आहे, हे माहिती आहे. आणि आपल्या जीवनात उतरवलेलेही कोणी असतील
तर त्यांना हे निदान काहीतरी उपयोग होईल हा बरोबर सांगतोय कीर्तनात, एवढा तरी टिक मार्क करण्यापुरता ऐका असं म्हणतो सर्वदा. आपण जेव्हा जन्माला आलो या सर्व गोष्टी माझ्यात समजायला सुरुवात झाली. ती कुठून झाली म्हणाले, यापूर्वी होतच, गेल्या जन्माचा विचार नको, या एका जन्माचा मुद्दा सांगतो म्हणाले. ज्या वेळेला डोळे स्थिर झाले, बाळाचे डोळे स्थिर झाले म्हणजे आपले बाळ, आपण आपलं बाळ नको विचार, पुढच्या पिढ्यात नाही आपला विचार करायचा, परमार्थ हा प्रथम पुरुषी आहे त्यांचं असं नव्हे याच, दुसऱ्या कुणाचा विचार करणार, दुसऱ्याचाच विचार करायचा असेल तर आपलं काय कसं काय चांगलं होणार आहे, ज्याचा विचार आपण करतो त्याचं आपलं काहीतरी होत स्वतः करता. हा छान सॉक्रेटिसचं वाक्य आहे, तो म्हणाला स्पिरिच्युअल लाईफ इज ऍज लाईक ऍज पर्सनल टूथब्रश, आध्यात्मिक जीवन हे आपल्या टूथब्रश सारखं आहे म्हणाले. ते काय लोकांना दाखवतो का, हा बघा तुम्ही पण जरा ट्राय करावं कसा आहे माझा ब्रश, असं कधी करू का आपण, आपला ब्रश कुणाला कळूही देत नाही, अगदी घरातल्या लोकांना माहिती असतो तर माझा ब्रश कसा आहे तुम्हाला माहित नाही, तुमचे ब्रश कसे आहेत साधारण अंदाज ब्रश माहितीये पण कुठल्या कंपनीचा आहे काही माहित नसतं, तसं आपलं अध्यात्म दुसऱ्याला कळू देऊ नये अगदी वैयक्तिक पातळीवर. जेव्हा आम्ही जन्माला आलो आणि स्थिर झालो, डोळे स्थिर झाले, आपण म्हणतो ना आता याला नजर आली बरं का, 15 दिवसांनी काय येते तो एखाद्या वस्तूकडे असा बघायला लागतो, बघायला लागतो हा असं काही हलता येतो तिथे बघतो बघा वाढते, नजर आली नाही म्हणाले आता त्याचा अहंकार हे सगळं माझं आहे किंवा माझ्या करता आहे हा विचार करायला तो अहंकार उद्युक्त झाला. नाथांचा अहंग आहे बघ याच्याकडे, आला अहंकाराचा वारा, आला अहंकाराचा वारा, आला अहंकाराचा वारा, डोळे फिरवी तसे गर करा, डोळे फिरवी तसे गर करा, आला अहंकाराचा वारा, आला अहंकाराचा वारा. इथून अहंकाराला सुरुवात झाली, अहम एकटा राहत नाही, शेवाळ जसं दगडाला राहत किंवा पाण्यावर राहत काहीतरी त्याला सरफेस लागतो, काहीतरी त्या वस्तू लागते त्याला ते धरून राहत, तसा कार जो अहम जो आहे ना तो कुठल्या तरी कारणाला राहतो म्हणून त्याला अहंकार म्हणतात. दगडाला चिकटलेलं शेवाळ जसं, तर कार हा नंतर आहे, आधी अहम नावाची वस्तू आहे ती शोधत असते मी कशाला लागू, मी संप्रदायाला पण अहंकार, मी हा संप्रदायातला संप्रदाय अहंकार टाकायला आहे का वाढवायला आहे, साधा मुद्दा आहे. अहंकार टाकायला जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसचा अहंकार, सगळ्यात अवघड तोच अहंकार टाकणं आहे. रामकृष्ण परमहंस एकदा म्हणाले सगळे अहंकार जातात पण साधुत्वाचा अहंकार फार उशिरा जातो म्हणाले, मी साधू आहे अहंकार सगळ्यात उशिरा जातो असं मला तो मुद्दा नाही सांगायचा. आणि या अहमनी म्हणजे मी सकट माझ जे आहे या सगळ्याला हे माझ्या करता आहे आणि मी या हे उपभोगण्या करता आहे या कल्पनेने हे सर्वच्या सर्व जे धरून ठेवलंय ते सर्वदा भगवंताला ज्याच्यावर प्रेम करतो त्याला अर्पण करावं, ते अर्पण कसं करावं याची प्रोसेस जी आहे प्रक्रिया जी आहे त्याचा विचार उद्या करूया, आज इथे थांबवतो. सुंदर गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे, अर्ध्या तासात 9 च्या दरम्यान भैरवी आहे लक्षात, भैरवीचा काळ ज्यांनी आतापर्यंत पाळला तेच कीर्तनकार मोठे झाले. बघा सांगण्याचा हेतू असा की आपल्याला कंटाळा नाही येणार या पद्धतीनंच मी हे आपल्या समोर ठेवतो. रोज थोडं थोडं चमचाभर चवनप्रास गेलं ना की तब्येत सुधारते, एका दिवशी डबावर खाल्लं ना तर ते तो खाणारा तरी जातो नाही तर ते तरी जातं, काय त्याचा उपयोग नाही. रोज थोडं सततम कीर्तय असतो आम्ही आणि उद्याच्या विचार करूया. माझी विनंती हीच असेल की या कीर्तनाला कवी म्हणाले लाख कमावो सोना चांदी हिरे और मोती, लाख कमावो कितीही मिळवा सोना चांदी हिरे और मोती लेकिन कफन को जेवे नहीं होती. जन्माला आल्याबरोबर जे दुखत आहे ते गुंडाळत होते आणि मेल्यानंतर कुठल्याही धर्माचा असो इस्लाम धर्माचा त्याला कफन घालतात, आपल्या धोतर नेसवतात त्याला, धोतर त्याच्या अंगावरती घालतात किंवा काय जे असेल ते, या दोनच कपड्यांना खिसा नसतो. आलं का लक्षात, बरोबर जे येणार आहे ते थोडं तरी मिळवून ठेवा हे माझ्या एका कीर्तनापुरता नाही सांगत आहे, कुठल्याही संप्रदायाचं कुठलंही कीर्तन प्रवचन असेल तरी वेळ काढा
वेळ आपोआप होत नसतो, जाऊन बसा आणि शांतपणानं ऐका, प्रगल्भ श्रवण करा. वक्त्याची आपली ओळख असायची गरज नाही, वक्त्याची योग्यता काय आहे याचा विचार करण्याची तो अगदी व्यर्थ आगांतुकच होत आहे, काही आपल्या मुख्याशी त्याचा संबंध नाही. शांत बसा आणि प्रगल्भ श्रवण करा एवढी विनंती करतो. उद्या परवा याच, उद्या या, परवा भजन आहे त्या भजनालाही या, तेव्हा काय ते बघा, ते मला माहिती नाही, पण उद्याचं शेवटचं कीर्तन आहे म्हणजे या मुक्कामातलं असा भाग आहे. सदा सर्वदा प्रीती रामी धरामी, सदा सर्वदा प्रीती रामी धरामी, सदा सर्वदा प्रीती रामी धरामी, दुःखाची स्वये सांडी जीवी करामी, दुःखाची स्वये सांडी जीवी करामी, नाम घेऊया. नाम कसं घ्यायचं आपल्याला माहितीये, मस्त बसा, छान बसा, ऐटीत बसा. माझ्या बद्दल नाही, कबीर म्हणाले जर दारू पिणाऱ्याला काही ऐट असते, कबीरांचा दोहा म्हणाले मद्य मदिरा पिणारा जो आहे ना तो रस्त्यानं चालला तर बाकीच्या बाजूने जायचं, ब्रेक दाबायचे गाडीवाल्यानी. हे आताच साध्या मदिरेची जर ही मस्ती असेल तर भक्ती मदिरेची किती मस्ती असावी असं म्हणाले कवी. आणि ती मदिरा वाईट करते, ही मदिरा स्वतः सकट जगाचं कल्याण करते. भक्ती याची पण एक नशा आहे, आपल्या भगवंताच्या प्रेमात राहावं असे मस्त राहा, छान टाळी वाजवा, निदान एवढे 5 मिनिटं तरी देवाचे म्हणून राहा, प्रपंच थोडा विसरून नाम घ्या. नाहीतर एक बुवा सांगत होते म्हणे, चला म्हणा विठ्ठल 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 म्हणा, एक बाई काय विठ्ठलच म्हणा म्हणे, म्हणा म्हणा विठ्ठल म्हणेच ना ती, फारच आग्रह केला म्हणा म्हणा विठ्ठल म्हणा, शेवटी म्हणायला लागली ती, बंडूचे बाबा बंडूचे बाबा बंडूचे बाबा. नाही म्हणले माझा मुलगा बंडू आहे, त्याचे वडील म्हणजे आमचे हे आहेत ना, त्यांचं नाव विठ्ठल आहे, तो विठ्या हा नव्हे. म्हणजे प्रपंच विसरून नाम घ्या. मुद्दा काय, श्रीराम जय राम जय जय
गोपाल कृष्णांनी कौरव आणि पांडव यांच्यातलं भांडण मिटावं याकरता मध्यस्थी केली, साम ज्याला म्हणतात, ते करण्याचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये अपयश आलं. अत्यंत दुष्ट असणाऱ्या दुर्योधनाने सगळ्या मागण्या धुडकावून लावल्या. परिणाम असा झाला की युद्ध ठरलं आणि त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे निमंत्रणांना सुरुवात झाली. आमच्या बाजूने तुम्ही युद्धाला यायचं, आमच्या बाजूने यायचं, आमच्या बाजूने यायचं सुरुवात झाली. ज्याचं निमंत्रण आधी येईल त्याच्या बाजूने युद्धाला जायचं कायदा. आणि त्यामुळं 11 अक्षयणी सैन्य दुर्योधनाच्या बाजूने आहे आणि फक्त 7 अक्षयणी सैन्य पांडवांचं आहे. याचं कारण त्यांच्याजवळ वाहन व्यवस्था काही नव्हती, राज्यावर नव्हते ना. सत्ताधीश जे असतात ते निवडणूक प्रचाराला ते वाहन वापरू शकतात. आचारसंहिता असली तरी काहीतरी त्याचे बेनिफिट त्यांना असतातच. साहजिकच जास्त लोकांपर्यंत निरोप गेले आणि जास्त लोक दुर्योधनाच्या बाजूने युद्धाला येऊ शकले. तो दुर्योधन कृष्णांनाही निमंत्रण द्यायला गेला, अर्जुनाच्या आधी गेला. दुर्योधनाला आपण नावं ठेवतो ठीक आहे, पण अर्जुन निघालाय हे निघणार आहे हे कळाय करता जे गुप्तहेर ठेवायला पाहिजे ते दुर्योधनाने किती नीट ठेवले असतील विचार करा. आणि म्हणून दुर्योधन अर्जुनाच्या आधी जाऊन पोहोचला. गोपाल कृष्ण झोपून राहिले दुर्योधनाला बघितल्यावरती. अर्जुन त्यानंतर आला, तो पायाशी बसला, पाय आपल्या मांडीवर घेतले, चेपू लागला आणि भगवान पटकन उठून बसले आणि भगवंताने अंग डोक्याची शाल काढली आणि अर्जुनाकडे बघून त्याला हात मारली. अरे तू कधी आलास? दुर्योधन मागणं जळफळायला लागला. इथपर्यंत आपण काल आलो होतो और अब आगे. दुर्योधन खाकरला. अरे तुम्ही पण आला, तुम्ही कधी आलात? तो म्हणला त्याच्या आधी मी आलो आहे, अर्जुनाच्या आधी मी आलो आहे. ठीक आहे, पण तू कृष्णा चौकशी त्याच्या आधी केलीस. भगवान म्हणाले सांगू, तुझहून कनिष्ठ अर्जुन बालक साहे पहा असे नाते, रीत अशीच जनांची आधी समजावीती लहानाते. तुझ्यापेक्षा तू लहान आहे, लहानाची चौकशी आधी करायची. बर कशा करता आला तुम्ही बोला. दुर्योधन म्हणला युद्ध ठरलंय. कृष्ण म्हणाले मला माहिती आहे कृष्णा, सेने सकट तू माझ्या बाजूने युद्धाला यायचं आहे. कृष्ण म्हणाले हे बघ, तू आधी आलास, मी अर्जुनाला आधी पाहिला, माझ्या दृष्टीनं तू आधी आलेला आहे. मगाशी झालो होतो मी, असं नाही ते लाईनीत आधी ते कार्ड पंच करावं लागतं. मगाशी झालो होतो असं चालत नाही, कायदा हा कायद्यासारखाच चालतो. पण ठीक आहे, तू म्हणतोयस, अर्जुनही म्हणतोय तू आधी आलास, त्यानं मान्यता दिली, तर आपण असं करूया मी जी मदत करणार आहे त्या मदतीचे दोन वाटे करूया. एक वाटा त्याला, एक वाटा तुला. एका वाट्यामध्ये सगळी माझी सेना, नारायणी सेना ज्याला पराजय कधी माहीतच नाही, कायम विजयी, कधी पराजय नाही. जगात कुठे स्वर्गाधिका मध्ये गेले, त्यांना स्वर्गामध्ये गेले देवांना मदत करायला, तरी सुद्धा ही सेना विजयी होऊनच परत येणार अशी सेना होती. फक्त एक होत, सेनापती चांगले होते, राज्यकर्ते जे म्हणतात ते चांगले होते. की आपले सैनिक मारतायत तर मरू द्या, मरायलाच असतात. त्यांनी स्टेटमेंट दिलंय मरायलाच त्यात जायचं असतं. तुम्ही मारायला आला हे सांगा की म्हणलं. हा फक्त हे जाऊ दे, चालू तिथं बोलून काय उपयोग नाही म्हणून इथं बोललो. अहो किती काय डोळ्यात पाणी आलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी तानाजी, मी अजून अख्यान सांगितलं नाही, ते आपल्याला माहिती आहे काय ओक्साबोक्षी रडले. तानाजी गेला तेव्हा रडलेच, पण राज्याभिषेक झाला जो जून 3 1672 ला तेव्हा एक एक पायरी चढत, जेव्हा सिंहासनावरती हा महाराज जाऊन बसला, छत्रपती झाले, तेव्हा एक एक पायरीला नमस्कार, हा माझा तान्या, ह्या पायरी म्हणून मी जिवंत राहिलो, हा माझा शिया, तू न्हावी होता शिवा काशी, ह्याच्यामुळे मी जिवंत राहिलो, हा माझा बाजी बाजी प्रभू देशपांडे, याच्यामुळे मी जिवंत राहिलो, या पायऱ्यावरती चढून मी गेलो. आणि मग ते राज्य त्या सिंहासनावर बसले, डोळ्यात पाणी होतं इतक्या वर्षानंतर सुद्धा. म्हणून इतकी वर्ष झाली तरी आम्ही आपण चरित्र गातो त्यांची.
आता यांची चरित्र गाण्यासारखी आहेत का बायको नाही ऐकत बाकीचं जाऊ द्या बोललं की राग येतं मग माझी शपथ आहे कधी बोलत नाही कीर्तनात मात्र सोडत नाही अशी विजयी सेना नारायणी ही कुणाला पाहिजे अर्जुना तुला पाहिजे का दुर्योधना तुला पाहिजे तुम्ही ठरवा दुर्योधन म्हणलं दुसऱ्या वजन काय दुसरा पार्ट काय तो म्हणला मी एकटा आणि तो सुद्धा कसा न धरी शस्त्र करी मी म्हण पडली बघा हे एखादा नुसता सल्ला देणार त्याच म्हणले न धरी शस्त्र करी मी असत अशी म्हण पडली आहे मोरपंथांची आर्य ही न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीचा चार चारच युक्तीचा गोष्टी सांगेन असा मी एकटा निहत्था हातात शस्त्र धारण करणार नाही युद्ध करणार नाही फक्त मसलत करेन असा बॉम्ब टाका एवढं सांगेन दुर्योधना बोल काय पाहिजे अर्जुन तू आधी माग तू आधी माग अर्जुन म्हणला मी की नंतर आलोय तर कायद्याप्रमाणे म्हणजे शास्त्राप्रमाणे त्याला आधी मागू अरे पण त्याने मला मागून घेतलं तर म्हटलं ती सुद्धा तुझी इच्छा सदा सर्वदा सगळीच तुझी इच्छा युक्त सदा सर्वदा आहे ठीक आहे दुर्योधना माग आता वास्तविक दुर्योधन जर म्हणला असता की कृष्णा तुम्हाला पाहिजे तर इथंच काम झालं असत पण विनाशकालय विपरीत बुद्धी असं महाभारताने सांगितलंय आपला विनाश जवळ आला ना की विपरीतच बुद्धी होते कशाला तेलंगण वेगळं करायचं दुर्योधन म्हणला कृष्णा तू मला नको कृष्णा तू मला नको कृष्णा तू मला नको असं तेव्हा तो म्हणाला वेदव्यास म्हणाले याच क्षणाला विजयश्रीनं दुर्योधन अर्जुनाच्या गळ्यात म्हणा घातली याच क्षणाला बाकी युद्ध विद्यानंतर झालंय कृष्णा म्हणजे विजय यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर ही सहा ऐश्वर ज्याच्या जवळ आहेत भग म्हणजे ऐश्वर म्हणून तो भगवंत हा भगवंत ज्याच्या जवळ आहे त्याचाच विजय होतो त्याचंच नाव विजय आहे त्याचंच नाव जय आहे हे सगळं तो आहे पण हे तत्वज्ञान न कळणारा हा दुर्योधन तो म्हणाला मला देवा तुझी नारायणी सेना दे तपकडीच सैल होती त्याची तुझी नारायणी सेना दे म्हणजे तुझं सामर्थ्य फक्त दे तू मला नको भगवान म्हणले पुन्हा एकदा विचार कर दुर्योधना अलवून खुंटा बळकट करणे म्हणतात ना पुन्हा एकदा विचार कर पुन्हा एकदा विचार कर दुर्योधन म्हटला अगदी पक्का विचार ठीक आहे आता अख्खी सेना घेऊन जायची होते तसे दिवस महिनाभर होता पण सेना घेऊन जायची म्हणल्यानंतर लगेच सुरुवात करायला पाहिजे त्याची किंवा हवा ऑर्डर्स द्या सगळे शस्त्र घ्या अंक घ्या तंक घ्या तुम्ही चला ही पलटण जाऊ दे अमुक जाऊ दे थोडं द्वारकेच्या रक्षणाला थोडं सैन्य ठेवायला पाहिजे असं सगळ्या ऑर्डर्स दिल्या दुर्योधन चार दिवस राहिला आणि ती सगळी सेना घेऊन दुर्योधन हस्तिनापूरला रवाना झाला अर्जुनही राहिला चार दिवस अर्जुन मला काही एकट्याला यायचं त्यामुळे मी 8 दिवस आधी आलो तरी चालणार ती सेना वगैरे त्यामुळे मध्ये टप्पे प्रवास बिवास करत जरा सावकाश सावकाश खूप लोक असले की प्रवासाला वेळ लागतो त्यामुळे त्यांना पाठवलंय मी 8 दिवस आधी येतो चालेल अर्जुन म्हटलं चालेल की पण अर्जुन म्हणाला एक विनंती करू का तुला कृष्णा काय तू येणार आहेस आमच्या बाजूनं लढणार आहेस म्हणजे आम्हाला माहिती सांगणार आहेस वगैरे सगळं आहे पण जरा तुझी काळजी घ्यायला आमचे लोक आहेतच पण तुझी सौभाग्य होती म्हणजे आई साहेबांना घेऊन येशील देवाच्या पत्नीला आई असं म्हणाल आई साहेबांना घेऊन येशील म्हणजे सौभाग्य होती ना घेऊन येईल कृष्ण म्हणले कोणाला घेऊन येईल 16108 आहे तुला सगळ्यांना घेऊन आलो तर सैन्याला जमवलेलं त्यांनाच संपेल म्हणू कुणाला अर्जुन म्हणे पुरुषोत्तम अर्जुन म्हणे पुरुषोत्तमा सांगा मी आणावी सत्यभामा आणि हे ऐकोनी अभिमन्यूचा मामा संतोषाते पावला आनंद झाला सत्यभामा सगळ्या जणी लाडक्याच होत्या प्रेमाचे कप्पे असे छोटे छोटे नव्हते झाले आज कसं याच्यावर प्रेम आहे ना मग त्याच्यावर प्रेम नाही
या मुला मुलावर प्रेम आहे ना, मग त्याच्यावर नाही, आपल्या पोरावर प्रेम आहे. पत्नी हा मुद्दा बाजूला ठेवा जरा थोडा वेळ. मला आपण सांगा, दशरथाला तीन पत्न्या होत्या, नावडती कोण होती सांगा? एक तर नावडती होती, 16108. नावडती कोण? प्रेमाचाच कप्पा इतका मोठा करा की सगळ्यांवर प्रेम करा. दया करण्याचे पुत्रासी तेच दास आणि दासी तोच साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा. आपप्रभाव ज्याच्या चित्तात नाही ना, देव तेथेच जाणावा. तुका म्हणे सांगू किती त्या भगवंताच्या मूर्ती, किती वेळा सांगू म्हणाले भगवंताच्या मूर्ती वेगळ्या नाही, त्याच सगळ्यांवर समान प्रेम. तरी पण सत्यभामेवर जरा वेगळंच होत. सत्यभामा ही जरा लाडीक हट्टी पत्नी होती. ती कृष्णाला सांगायची, त्या नरकाचं प्रकरणात सांगितलं, कृष्णा काही तुमच्या जरा जमत नाही, बसा जरा मी थोडा युद्ध खेळते. आणि स्वतः युद्ध खेळलं. हा तो नरकासून म्हणायला लागलो, बापरे बायको जर हिची एवढी ग्रेट असेल तर मग हा अजून याने सुदर्शन चक्र काढलंच नाहीये, त्याचा तेजभंग केला. सत्यभामेनं लढवलंय तासभर त्याला. स्त्रिया अशिक्षित होत्या वगैरे असं कोणी सांगितलं तर ऐकू नका त्यांचं. त्यांना म्हणून तुम्हाला कळत नाहीये, फक्त इस्लाम धर्माचं जेव्हा आपल्यावरती आक्रमण झालं ना, तेवढे हजार 1000 वर्ष आपल्या स्त्रिया शिकलेल्या नाहीत, पण त्यापूर्वी सर्व स्त्रिया शिकलेल्या होत्या, नुसत्या शिकलेल्या नव्हत्या. अगदी आपल्याला सांगतो, वेदाचे दार्शनिक आपले म्हटले जातात, भारतीय वेदाचे म्हणजे तत्वज्ञानाचे जनक ज्यांना म्हटलं जातं, ते याज्ञवल्क्य, त्यांची शेवटची परीक्षा गार्गी नावाच्या एका स्त्रीने घेतलेली. द्रौपदी उत्तम शिकलेली होती. सीता राज्यम करिष्यति असा वाल्मिकीने श्लोक सांगितलाय. कैकेयीला म्हणाले वसिष्ठ की ही जर गेली ना, हा रामचंद्र गेले तर मी सीतेला राज्यावर बसवी, म्हणजे इतकी ती शिकलेली होती. कुठतरी स्त्रियांवर फार मोठा अन्याय झाला म्हटलं खरंच वाटत ते, खरं तर पुरुषांवर अन्याय झाला. बघा ना, मी अनेकदा बोललो असेल ते की एखाद्याची एखादा नवरा जर डॉक्टर असेल की बायको आपण डॉक्टरेट होते, तरी दहावी नापास असेल तरी तिला डॉक्टरेट बाई आहेत का म्हणतात तुम्ही? पण एखाद्याची बायको जर नर्स आहे, तिच्या नवऱ्याला नर्सोबा म्हणतात का? अन्याय कुणावर झाला सांगतात. थोडक्यात इतिहास विकृत होऊ देऊ नका, अजिबात मिसगाईड होऊ नका स्वतः. हे माझं कर्तव्य म्हणून बोलतोय, माझा काही तो मुद्दा नाहीये. अशी सत्यभामा उत्तम शिकलेली आहे. आणि विजय मिळवायचा असेल, काळजीपूर्वक विजय मिळवायचा असेल युद्धात, तर पहिली गोष्ट आपली बाजू सत्याची लागते. सत्यमेव जयतेचा अर्थ काय? एव म्हणजे च, सत्याचाच विजय हो. आपली बाजू सत्याची पाहिजे. मा म्हणजे लक्ष्मी पाहिजे. विजय जिंकायचा असेल तर युद्धात लक्ष्मी नको, जेवणार काय, खाणार काय, शस्त्र कुठून आणणार, म्हणून लक्ष्मी पाहिजे. आणि तिसरी गोष्ट भा म्हणजे प्रतिभा, बुद्धी पाहिजे, जबरदस्त बुद्धी पाहिजे. हे जर सैन आपल्याजवळ असेल तर आपण जिंकू असा विचार अर्जुनाने केला असे भाष्यकाराने त्याची भाष्य केली आहे. बरं म्हणाले हरकत नाही, आता अर्जुन निघून गेला, आता महिनाभर आहे अजून युद्धाला, आता बसतं काय करायचं, 8 दिवस आधी तयारीला. आणि बाकी सगळी तयारी सुरू झाली. आणि कवी वर्णन करतात, द्रौपदीच्या कानावर ही गोष्ट गेली की ऐन युद्धाच्या वेळेला सगळं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि हा एकटा बायकोला घेऊन निहत्था आमच्या मदतीला यायला दिला. कळले कृष्णेला की आर्याच, कळले कृष्णेला की अर्बुद पळदे सुयोधनासी हरी. सुयोधन दुर्योधनाला अर्बुद म्हणजे युद्धाच सगळं बळ त्याला दिलं. तेव्हा चित्ता तिच्या संचरल्या क्रोध सिंधूच्या लहरी. संतापली, तिथं पद आहे, रागाने लाल झाली, क्रोधाते पावली, सैन्याते देऊनी या काय नीती राखिली. हाच कृष्ण गेले 14 वर्ष आम्ही वनात असताना नेहमी भेटला की म्हणायचा, द्रौपदी वेळ येऊ दे, वेळ येऊ दे, इतकी मी तुला मदत करीन की काळजीच करू नको, तुझ्या कुंकवाची मी लाज राखी. तुझा झालेला अपमान आहे ना, केशकलाप तिनं मोकळा सोडला होता, 14 वर्षात लोकांची वेणी घातली, विराट राजाकडं त्यांच्या छोट्या छोट्या मुलांची मुलींची वेणी घातली, पण स्वतःची वेणी नाही घातली. कारण तिनं प्रण केला होता की ज्या दुःशासनानं आणि ज्या दुर्योधनानं मला भर सभेमध्ये लग्न करायचा प्रयत्न केला, त्यांची छाती माझे पती फोडतील आणि त्या छातीतल्या रक्ताचं तेल करून मी वेणी घालीन. हा फार याज्ञेसिनी फार तेजस्वी होती होती,
आता आपण फार अहिंसक झालोय बुद्धा अवतारानंतर. अहिंसा नको असा मुद्दा नाही, पण कुठे अहिंसा कुठे हिंसा याचा विवेक सुटला म्हणून लाखो माणसं मेलीन गेल्या 60 वर्षात पाकिस्तानातली आणि आपल्या काश्मीरातलं मधली. म्हणजे त्यांचे मेले ना आपले मेले. त्याच वेळेला सांगत होते ना वल्लभभाई पटेल जाऊया पुढं, मला काल एक SMS आला, म्हटलं हे नरेंद्र मोदी पंतप्रधान असते तर काय झालं असतं इतके वर्ष. ते म्हणले काही नाही, एकच झालं असतं, आता काश्मीर बद्दल वाटतं ते लाहोर करता वाढलो असतो. मुद्दा सोडून द्या, मला म्हणायचं जे आपलंच आहे पाकिस्तानच तर आपलं आहे. माझा विचार कधी होईल ते होईल, पण गोपाळ गोडसेने लिहिलेलं केव्हा तरी चरित्र वाचा. गोपाळ गोडसेने की गांधींच्या विरुद्ध नाही बरं, शास्त्र मुळातून अभ्यासायला पाहिजे आज या मताचा आहे. आणि मोठे लोक चुकले की त्याचं आपल्याला भोगावं लागतं. घरातला मुख्य मनुष्य चुकला ना की घरातल्या प्रत्येकाला भोगावं लागतं. गावाचा मुख्य चुकला की गावातल्या लोकांना भोगावं लागतं. तसा राज्याचा राष्ट्राचा प्रमुख चुकला की अख्ख्या राष्ट्राला भोगावं लागतं. यातनं घेण्यासारखंच आहे तेवढं घ्यायचं. एकदम संतापली, रागाने लाल झाली, क्रोधाने बावली, सैन्याने देऊन आणि रागावली, खूप रागावली. किती रागावली? इतकी रागावली की रागाच्या खोलीत जाऊन बसली. म्हणजे रागावण्याकरता त्या काळात खास खोल्या असायच्या असं वर्णन केलं आपल्या पुराणांनी. मानसिकतेचा फार अभ्यास केला आपल्या लोकांनी बोलून की बघ आपण जिथे राहतो ना तिथे आपल्या मनाचे विचार येतात त्याचेच परमाणू तिथे साठून राहिलेले असतात. आभामंडल जे आहे ना आपल्या भोवती, की आपण असं एक पूर्ण आभामंडल असतं. आपण पवित्र विचार करून आपण देवघरात आणि बेडरूम मध्ये किंवा देवघरात आणि किचन मध्ये त्यात काहीतरी फरक असतो की नाही? देवघरात गेलं की वेगळा फील येतो. तो फील केवळ मानसिकतेचा नव्हे, आपले परमाणू साठून राहिलेले असतात. म्हणून कुठल्याही खोलीत चिडायचं नाही, चिडायला वेगळी खोली. क्रोधागार म्हणत असत नाही का, काही काही क्रोधागारात जाऊन बसली. आता क्रोधागार वेगळं करता आलं तर बघा नवीन बुवा नको त्या वेळेला तिथेच कब्बशी आदळ. आपण आताच कशाला मरायला आले बुवा, आताच कशाला बोलवलं, म्हणजे इथलं बोलत नाही मी. गंमत फक्त त्याचा गमतीचा अलंकार नेसून सांगतो. रागवायचं असेल ना तर म्हणून आपली वास्तू तथास्तू म्हणते. कधीही वाईट बोलायचं नाही, कधी घरात वाईट बोलू नये, कारण की वास्तू देवता तथास्तू म्हणत असते. तुम्ही जे बोलता ते केव्हा तरी होतं, म्हणून असंच बोलायचं चांगलं आहे. मंगल बोल, कायम चांगलं बोलत राहा. बोलण्याचा मुद्दा एवढाच की अशा पद्धतीने ती एकदम रागात जाऊन बसली आणि भगवान आले. पटकन आले भगवान, मधली पद सगळी गायतो पण आपल्याला थांबायचं एक 10 मिनिट 15 मिनिट. भगवान आले, येताना सत्यभामेला सांगतायत, सत्यभामे सख्खी बहीण नाही माझी, द्रौपदी सख्खी बहीण नाहीये, मानलेली आहे, पण इतकं प्रेम आहे तुला सांगू, जगात अशी बहीण नाही जगात. आता कधी पुरुषांनी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, एका स्त्रीची स्तुती दुसऱ्या स्त्री समोर कधी करायची नसते. ती कोणी असो, ती बायकोच पाहिजे मग प्रेमिका वेगळी असा काही मुद्दा नाही. आईची स्तुती बायको समोर कधी नाही करायची. बायकोची स्तुती आई समोर कधी नाही करायची. कीर्तनाचा एवढा जरी उपयोग झाला तरी खूप जास्त. इतकी स्तुती केली कृष्णाने भरभरून 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 आणि डोळ्यात पाणी येतं त्याच्या. खरंच द्रौपदी किती चांगली आहे सत्यभामा. सगळा अभिनय मला शक्य नाही, पण तो कीर्तनात असावा असा थोडाच चांगला. काही बोलली नाही ती, पण बघूया तरी म्हणली केवढं प्रेम आहे. आणि आला तो जिथे यांचा निवास होता हस्तिनापुराच्या बाहेरच, त्यांच्या सगळ्या राहुट्या उभारलेल्या, क्रोधागार वेगळं, त्या 5 जणांच्या 5 राहुट्या वेगळ्या वगैरे वगैरे, त्या झोपड्या छोट्या छोट्या तिथे. आणि ती जिथे वेशीपर्यंत आले, वेशीला जेव्हा आली ही मंडळी तेव्हा धर्मराज हार फुलं गुच्छ नारळ स्वागताला जातात ना विमानतळावर, तसे स्वागताला ही सगळी मंडळी आलेली. सत्यभामा स्वतः भगवान रस हाकतायत, अशा पद्धतीने ही सगळी मंडळी येऊन पोहोचली आहेत. आणि हे चौघ उभे होते, धर्मराज अर्जुन नकुल सहदेव, द्रौपदी नव्हती, रागावली होती क्रोधागारात होती, आणि भीम नव्हता. भीम का नव्हता? भीम असल्या भानगडीत कधी नसेल. भीम म्हणला फक्त दोनच कामाला मला बोलवा, एक तर जेवायला नाही तर युद्धात. तो लांब व्यायाम करत होता, मोठा 30 बाय 30 चा खड्डा, त्यात तांबडी माती टाकलेली, हातामध्ये गदा, व्यायाम करतो. भीमाचं मुळात महाभारतलं वर्णन आहे का, तो फार मारामारी करत बसायचं नाही, एक बाण सोड दोन बाण सोड नाही,
तो हत्ती उचलायचा, चार हत्तीचे पाय धरायचा असे, हत्तीचे चारी पाय धरायचा आणि कौरव सेनेच्या हत्तीवरती जोरात स्ट्रायकर मारावा असं जोरात टाकायचं. आता ते सगळे हत्ती एकदम कौरव सेनेच्या अंगावर पडायचे आणि त्याच्या खालीच एका दणक्यातच हजार हत्ती मारायचे. हत्ती मारण्यास स्पेशलिस्ट होता. जसं कल्याण स्वामींचं चरित्र मी उद्या सांगणार आहे, कल्याणनी हत्तीला एकच बुक्की मारली, हत्ती बेशुद्ध, हत्तीच्या म्हणलं काय विशेष. हे सामर्थ्य होतं, आम्हाला हे शक्य वाटत नाही याचं कारण आपण आपण स्वतःला त्या भूमिकेत बघतो. आपण जर तिथे गेलो तर हत्ती जाऊ द्या हे खरं आहे. येसाजी कंक नावाचा असा होता शिवाजी महाराजांचा की कुतुबशहानी विचारला प्रश्न, कुतुबशहा म्हणाला राजे तुमच्याकडे हत्तींच बळ आहे का, हत्ती आहेत का. तरुण होता राजा 20 वर्षाचा तेजस, आयटी इंजिनियर नव्हता तो, म्हणजे कोणी असेल तर रागवू नका, तेजस्वीपणा मुद्दा सांगतो. राजा म्हणाला कुतुबशहा माझ्याजवळ हत्ती नाही आहे पण हत्तींना मारणारे लोक आहेत, हत्तींच बळ असणारे लोक आहेत. इतिहासाची गोष्ट आता 300 वर्षापूर्वी. दाखवा म्हणाल अशी 3 टाळ्या वाजवल्या, याचा अर्थ तिसऱ्या ओळीतला तिसरा मनुष्य उठा. काय वाजांची शिस्त असेल. येसाजी कंक पुढे आला, 15 वर्षाचा मुलगा होत, असं सळसळत होत पूर्ण ते, म्हणजे आपण ब्रुसलीचे पिक्चर वगैरे बघितलेत ना, इतकं सळसळ त्या हत्तीला कळेच ना कसा आता याला धरायचा. आणि एक खूप वेळ झुंजवला हत्तीला, मारायचं नव्हतं पण एक वेळ अशी आली की इलाज नाही म्हणून एकच असा वार केला की हत्तीची सोंड इथं कापली गेली आणि हत्ती इची इची करत खाली कोसळला. आणि कुतुबशहाने नमस्कार केला, त्या वाद आहे पुढचा उपचार विचार काय ते केलं त्या हत्तीला, आणि तो हत्ती मेला असा नका विचार करू, अहिंसक ठार झालोय आपण हिंदू लोक. सांगण्याचा हेतू असा की असा भीम होता, भीम त्या वानकडीच नव्हता, घेकार हार घाला नमस्कार त्याने तो नव्हता, पण कृष्णाने त्याला बोलवायची अपेक्षाही केली नाही कारण त्याला माहिती की तो त्याच मुद्द्यात त्याच वेळेला बोलवायचा त्या. पण द्रौपदी जिच्या करता मी आलो ती स्वागताला का नाही, म्हणून धर्मराजाला प्रश्न विचारला कृष्णानी. धर्मराजा अरे सौभाग्यवती कुठे आहे तो बाळाला. धर्मराज म्हणला खरंच की कसं काय काय नाही, ह्यांचं उत्तर आवडत नाही म्हणलं, वेळेवर कधी आवडलं नाही, 9 ला गाडी असली ना तर 7 ला आहे म्हणून सांगा होतं, 9 ला कशा तरी धावत पळत जातो. ठीक आहे म्हणले बोलवून आणतो. कृष्ण म्हणले हे बघ जोपर्यंत ती मला ओवाळायला येत नाही तोपर्यंत मी उतरणार नाही रथात. नाही एवढं कौतुक केलं बहिणीचं ओवाळायला. धर्मराज म्हणले बरोबर आहे. धर्मराज गेले कुठे 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 करत गेले, कुठे द्रौपदी क्रोधागारात गेली म्हणले. क्रोधागारात काय झाडा भेटायला गेली का स्वच्छता करायला, झाडायला नाही गेली म्हणले, तुम्ही गेला तर तुम्हाला झाडेल त्याला गेली. दारामध्ये गेले त्याने हाक मारली द्रौपदी, द्रौपदीनं जो आवाज चढवला मी येणार नाही. आता पण का नाही तुला माहितीये का, भगवान गोपाल कृष्ण आले त्यांच्यावरच रागावली मी. रागवायसारखं कारण काय, इतके वर्ष आपल्याला मदत करणारा, वेळ येऊ दे द्रौपदी मी किती मदत करतो बघ असं म्हणणारा हा, आता वेळ आल्यानंतर सगळंच्या सगळं सैन्य दिलंय त्या दुर्योधनाला आणि हा एकटा आलाय आणि मला असं कळलं निहत्था युद्ध करणार नाही म्हणे, नुसते 4 गप्पा सांगणार आणि सौभाग्यवतीनं घेऊन आला इथं त्या मेहून घालायची का, युद्ध आहे का मेहून घालायचंय, म्हणजे हिच्या साड्या धुवा हिचे कपडे धुवा हेच मला काम होईल की नाही म्हणली. धर्मराज म्हणलं ही बोल किती खरं आहे, चुकीचं काही नव्हतं ना बोलत. धर्म म्हणलं खरं आहे काय म्हणले, तुम्ही अगदी राष्ट्रपिता आजा त्याला सांगा मी रागावली आहे. धर्मराज आला कृष्णा तुमच्यावर रागावली आहे ती. कृष्ण म्हणले का असं असं झालंय म्हणून तुम्ही दुर्योधनाला सैन्य दिलं आणि युद्ध करणार नाही म्हटलं, आता पुढचं नाही बोलले सौभाग्यवती समोरच होत्या, समोर असताना युद्ध कशी करायची. सत्यवा म्हणली बघा तोपर्यंत दादा दादा जोपर्यंत भाऊबीज मिळतीये तोपर्यंत चला आता परत. म्हणले असं कसं जा रे नकुल सहदेवा तुम्ही जा. नकुल सहदेव गेले, नकुल गेला हो हो म्हणे ते गेले आणि आता तुम्ही आले जा तिकडे परत म्हणले. जर असा आपल्याशी कृष्ण वागतोय तर बरोबर आहे का हे. नकुल म्हणलं नाही बघ मग मी रागवले बरोबरच आहे माझं. सहदेव जाऊन आला, सहदेवाला असं परत पाठवला
अर्जुन कोपऱ्यात उभा होता. कळाय करतो सांगतोय. कृष्ण म्हणले अरे तू का, तू का म्हणले कोपऱ्यात, हसतोयस का? नाही म्हणलं उगीच उगीच कोणी हसत का? कारण काय सांग, हसायचं. तू सांगितलं काय तिला? अजिबात. म्हणला मी असला उद्योग करणारा मनुष्य नाही. मग कशामुळे ते का हसतोयस का? तो म्हणला कसले नवरे आहेत हे, बायकोवर वजन पाहिजे. ओठ म्हणला की ओठ, बस म्हणला की बस. तर त्या दोघांना लागलो आतमध्ये ते. ओ म्हणले वजनदार, तुम्ही का की जातो की जात की जात की जातो की जात की. दुर्योधन अर्जुन अर्जुन गेला आणि बोध इथं. एकदम आवाज टिपेलाच. द्रौपदी प्रभुवर कारुसली सप्रमदे प्रभुवर कारुसली सप्रमदे प्रभुवर कारुसली प्रमदे प्रभुवर कारुसली सप्रमदे भेटाया ज्वाला सदनी भेटाया ज्वाला सदनी तो चरणी सभेत वस्त्र पुरवली. आम्ही बसलो होतो बाजूला, त्यावेळेस तुला कुणी वस्त्र पुरवली? किती वेळा आपल्याला मदत केली आणि त्याच्यावरती रागावतेस? ऐन वेळेला ओवाळायला येत नाहीस? कळत नाही तुला कृतघ्न कुठली? कृतघ्न हा शब्द ऐकला आणि तिला दारू म्हणजे पांडवांचं हित. पांडवांचं हित मी जपायचं आणि परत मीच कृतघ्न. ऐन वेळेला सगळं सैन्य त्याला देऊन टाकलंय. एकटा निहत्था आपल्या बाजूला आलाय, येऊन येऊन बायकोला घेऊन आलाय, म्हणून मी रागावले. आणि तू तुम्ही म्हणता मी कृतघ्न. पांडवांना भीक मागायची सवय, श्लोक आहे बरं. पांडवांना भिक्षा मागून जेवायची सवय झाली. मी याज्ञसेनी, मी राजाची मुलगी आहे. शेवटी ज्या अग्नीतून माझा जन्म झाला त्या अग्नीमध्ये मी स्वतःला विसर्जन करून टाकते. तुमचा काय विजय हो नाही तर पराजय हो, तुमचं तुम्ही बघा काय. आणि रडायला लागली, रडायला लागली. इकडून गंगा, इकडून यमुना, यांचा संगम नाशिक क्षेत्री झाला. काही काही वेळा तिथे गुप्त सरस्वती प्रकट होते. आणि असा त्रिवेणी संगम पाहिला की कितीही बलवान पुरुष असो तो पागळतो. दादागिरी करणं वेगळं, आर्ग्युमेंट करू शकत नाही बघा. किती बर बाबा, काय असेल ते काय म्हणतात ना, रडू नको. सगळ्यांना पटतंय त्यांनी काढता पाहिजे मीच करतात ना असे रडायला गेली. काढता पाहिजे पण आला परत. नकुल सगळे म्हणले काय हो वजनदार गेले होते काय झालं? ते म्हणले तर पोहोचा ती येत होती मीच नको म्हणले. काही बोललो म्हणे आम्हाला माहिती. चरित्रात वर्णन असं आहे की कृष्ण स्वतः गेले प्रार्थना करायला. कृष्णा तू आतूनही काळा आणि बाहेरूनही काळा असं म्हणाली. तुझं चित्तात वाईट आहे. ऐन वेळेला तू आमच्या विरुद्ध गेलास, मला खूप वाईट वाटलं, मी रागावली आहे तुझ्यावर. कृष्ण सुद्धा परत आले. सत्यभामा म्हणली चला आता, आता मी रथाला बसते, चला चला. बहीण तोपर्यंत म्हणत असते दादा इतकं बहिणीचं कौतुक 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 कौतुक. सदा सर्वदा प्रीती राणी नाही आहे तिची, चला. धर्मराज विचारतो काय तू हट्टी आहे? हा एक हट्टी ती ओवाळायला आली तर मी येणार, ती एक हट्टी असं झालं तर मी ओवाळायला येणार. काय पद्धत आहे म्हणे? डोकं धरलं त्याने अक्षरशः. रथ परत वळला आणि परत हस्तिनापूर आपल्या द्वारकेकडे रथ निघाला. द्वारकेकडे म्हणजे आपल्या शिबिराकडे रथ जायच्या ऐवजी द्वारकेकडे निघालेला. भीम नेमका खड्ड्यात बाहेर आला होता आणि टॉवेल ना टर्किशचा आण पुसत होता. व्यायाम खूप केला होता ना जिम मध्ये, असं असं करू ना आण स्वच्छ पुसत होता तो. असं उलट परत हा पलीकडे ना थांब
काही थांबू नका। धावत पळत आला, कृष्णाला साष्टांग रथासकट नमस्कार झाला। कृष्णा काय इकडे जायचं तर इकडे काय, कृष्णाने घडलेला सगळा प्रसंग सांगितला। असं असं झालंय, द्रौपदी माझ्यावर रागावली, ती म्हणाली मी ओवाळायला येणार नाही, तूच सांग भीमा जिथे आपल्यावर प्रेम नाही तिथं जायला तुला बरं वाटेल का, तू सांग तुला खरं बरं वाटेल का। मी म्हटलं पण प्रेम नाही सांगितलं कोणी तुला, म्हणजे ओवाळायला यायला झालं होतं काय। नको म्हणे असं नको करायला, मी जातो, तुझी जर इच्छा नसेल तर मला कसं बरं वाटेल, माझे काही नियम आहे। मग कुणी बोलवायला गेलं नाही धर्मराज वगैरे, ओके सगळे गेले होते की म्हणले। सत्यमा म्हणली ते काय हे पण गेले, हाही बावळटपणा यांनी केला, मग ती नाही येत नाही येत। भीम म्हणाला एक काम कर, देवा मला एक संधी द्या, मी बोलवू नंतर। कृष्ण म्हणले येईल येईल, म्हणजे खात्रीनं सांगतो येईल, खात्रीनं सांगतो येईल, पण मी जर परत तुमचं सख्य करून दिलं तर मला काय मिळणार बोला। भीमाच्या भक्तीची स्टाईल वेगळी आहे। भीम म्हणाला या कृपा, पूर्ण वावरतला श्लोक सांग, या कृपा कृष्ण कृष्णायाम तां करिष्यसि चेन्मयी, जस तुझ द्रौपदीवर प्रेम आहे कृष्णा तसं माझ्यावर नाही आहे। कृष्ण म्हणले आय रे, नाही ती नाही आली तर तू परत निघालास, मी नाही आलो तर परत निघालास असता, माझ्यावर नाही असं नाही पण दहावीस पैसे आहे, पण जसं द्रौपदीवर प्रेम आहे तसं माझ्यावर तशी, कारण माझ्या बाजूनं तसंच प्रेम तुझ्यावरती आहे। सदा सर्वदा प्रीती, भगवान हसले, रे वा म्हणाले मला बरोबर पकडलं असं। भीमा आणशील बघ, आणतो की नाही बघा म्हणला, मी घेऊन येतो की नाही बघा। भीम निघाला, तेवढा गेलेला परत आला, कृष्णा यावेळेला एक नाटक करणार आहे। काय नाटक करणार आहे? मी तिला बोलावणार नाही सरळ, मी तुझ्यावर रागावलोय असा बेत करणार, अभिनय करणार आहे, तुझ्यावर रागावलोय, आणि अगदी तो अभिनय करण्याकरता मी तुझ्या अंगावर धावून जरी आलो तरी घाबरू नकोस, मी गदा मारणार नाही, नुसती गदा उगारेन, नाटक आहे लक्षात ठेव, नाही तर तुला वाटेल खरं मारतोय। कृष्ण म्हणले तू लक्षात ठेव, अशी पावलं आपटतच गेलो। द्रौपदी म्हणली बापरे बाकीचे वेगळे आणि हे वेगळे। कीचक प्रसंगात विराट वधामध्ये, विराट पर्वामध्ये कीचक वधा करता बाकी कुणालाही बोलवलं नाही, बाकीचे पांगण्यावरून बसल्यासारखे होते, अर्जुना सतत एकाला बोलवला भीमाला, पण भीमानं धोबी पचाड डाव टाकला, त्याचं मुंडकं तोडलं, फुटबॉल सारखं उडून गेलं, पूर्ण भारता म्हणजे पूर्ण पृथ्वीवरती असा मल्ल नव्हता की जो कीचकाला मारेल त्यावेळेला, असा भीम आहे। प्रॅक्टिकल भीम हा प्रॅक्टिकल, बाकी नुसते थिअरी, आम्ही पाकिस्तानचा निषेध केलेला आहे, म्हणजे बायकोनी आमची पीठ कमी घातल्यानंतर निषेध करावा इतकं सहज झालं होय, निषेध केला प्राण गेले, ते रडतायत बायका, ते नाही केवढे रडतायत, आमच्या कोल्हापूरचा मुलगा आहे का ते, आणि बरोबर आहे सांगण्याचा हेतू असा, नुसता निषेध, भीम हा प्रॅक्टिकल आहे, जायचा दणका, सामर्थ्यही आहे, नुसतं आपलं बोलायचं नाही, खरोखर सामर्थ्य आहे। भीम निघाला, भीम म्हणला द्रौपदी, द्रौपदी म्हणली दार उघडणार नाही, मी येणारच नाहीये। द्रौपदी हा भीम म्हणला मी तुला बोलवायला आलो नाहीये, मी व्यायाम करून दमलोय, मला भूक लागली, मला पोहे करून दे म्हणून मी आलो, पाहिलं म्हणले मग मी दार उघडलो, ते म्हणले काय येणार नाही, काय कुठं कुठं येणार नाही, ते म्हणले तुम्ही मला बोलवायला आलाय ना, कृष्णाला नाही म्हणले माझा, ते कृष्ण आलाय का, आणि तू का गेली नाहीस, का गेली नाहीस, ती म्हणली का गेली नाही म्हणजे सगळं आयुर्वेदाला सैन्य त्याला दिलंय, एकटा निहत्था बायकोला घेऊन इथं आलाय, मेहून घालायचंय मी इथं का सोळा सोमवारचं उद्यापन करायचंय, म्हणून मी रागावून इथं बसले। यु आर राईट, मी नुसता पहिलवान नव्हता हो, मला मानसिकताही माहिती प्रत्येक बरोबर आहे। द्रौपदी इतके दिवस मी सांगत होतो कधी मी कृष्णाची स्तुती केली आहे, माझा दादा माझा दादा माझा दादा, आता घ्या दादा, उपयोग आहे काही त्याचा। द्रौपदी आतापर्यंत तुझ्यावर संकट आलं तेव्हा कोण धावून आलं, पण अशा वेळेला तोच आपला वाटतो बरं का जी आपली बाजू देतो, सोयीस्कर सगळं विसरतो तुम्हीच,
बोल त्या दुर्योधनाला मांडी फोडण्याची प्रतिज्ञा भर सभेत कोणी केली? तुम्हीच केली. कीचकाला कोणी ठार मारला? तुम्हीच. अमुक बकासुराला कोणी मारला? तुम्हीच. आलाय कधी हा दादा 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 दादा? मला फार कौतुक होत. आता बरं झालं द्रौपदीला बरं वाटलं. तो आपल्या पक्षात कुणीतरी एक तर मत पाहिजे की हो. बर पण मग तू काय ठरव काय ठरवलंय? म्हणजे आता तर येणार नाहीच पण मी तोंड बघणार नाही कधी कृष्णाचं ठरवलं. तोंड नाही बघणार कधी. योग्य मस्त हे बात आहे. अशी पाहिजे बायको. मी अजून हवा भरतोय फुटबॉल मध्ये. जेवढी फुटबॉल मध्ये हवा भरावी तेवढा तो हलका होतो आणि किक मारायला सोपा जातो. द्रौपदी पण माझा प्रश्न ऐक. तू ठरवलंच तोंड बघायचं नाही पण लग्नात मुंजीत कार्यात कुठंतरी थोबळ दिसणार नातेवाईकच आहे आपलं ते. कसं जमेल ते लक्ष एक काम करू काय त्याला ठारच मारत. आता प्रेम खरंच होत. जिथे प्रेम असताना तिथेच राग येतो लक्षात ठेवा. समर्थ म्हणाले प्रीती विण रुसो नाही. कधी मनुष्य नाराज होतो रागावतो? कधी प्रेम असेल तरच. परक्या मनुष्यावर आपण रागू का? ओळखीचा नाही काहीतरी आपण केलंय असं म्हणतो तिथेच आपण. पण आपला आहे आपण ज्याला आपलं मानतो त्याचं काही चुकलं तर आपण रागावू किंवा तो आपल्याला रागवेल की नाही? ती म्हणली नाही त्याला मारू नका त्याला त्याच्या बायका पोरात चांगला. बघ द्रौपदी हेच तुझं पुढचं धोरण मला आवडत. आतापर्यंत तुला जानी जानी त्रास दिला त्यांना मी ठार मारलाय की नाही? द्रौपदी म्हणली हो पण ते कृष्णाला नका मारू. काय नाही म्हणले तू तू मध्ये येऊ नका चल बाजूला. चल बाजूला म्हणलं ती मध्ये आली. मारतोच म्हणाली त्याला. निघाला पुढं. मग तर मी येते ना येते ना. नको नको म्हणून तिनं साष्टांग नमस्कार घातला. जिथं तिनं नमस्कार घातला तिथं म्हणे यांनी गदेला रेश मारली. माती होती ना माती रेश मारली त्या रेषेवर तिला उभा केला. मारतो तिनं पुन्हा नमस्कार घातला. मारू नका माझं भांडण आलं पण मारू मिळू नका त्याला त्याच्या प्रपंचात चांगला राहू दे. नाही म्हणले पुन्हा रेश मारल्यावर डोक्याची इथं परत रेश मारली. नमस्कार केल्यावर त्या रेषेवर उभं केलं. गदेनं गदेच्या टोकानं अशी असा नमस्कार घाली 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 कृष्णापर्यंत आणलं. बरं ती नमस्कार घालीत होती भीमाला आणि भीम असा आयडिया करत होता की ती नमस्कार घालती कृष्णाला असं दिसावं अशी युक्ती करत होता तो. आणि फार सुंदर इथं काव्य आहे. माझ्या प्रभूशी लढू नका हो. मी मला विनंती करते नका हो मारू माझ्या कृष्णाला. माझ्या कृष्णाला मारू नका हो. माझ्या कृष्णाला मारू नका. हा म्हणले मारतो. ती म्हणली तुम्ही काय सांगाल ते मी ऐकेन पण तुम्ही त्याला मारू नका. मी म्हणला विचार कर एकदा सांगाल ते ऐकीन सांगाल ते ऐकीन. हो म्हणलं तुम्ही काय पण त्याला मारू नका. विचारायला मारताय काय कृष्णा बघ ना तुला मारायला आले ते. कृष्णाने विचार केला कोणाला नाही जमला नाही ते ह्याला जमलं. हा नरेंद्र मोदी दिसतो. मी म्हणला माझा ऐकणार आहेस? हो. कृष्णाला ओवाळा आणि त्याला आदरानं शिबिरामध्ये घेऊन द्रौपदी साधं कळलं पाहिजे तुला. भगवान आपलं अनहित कसं करी तो कल्याण होऊ पाहिजे. त्यानं ज्या अर्थी सेना तिकडं दिली आहे सगळी त्या अर्थी तिथं चालणारे सगळेचे सगळे गुप्त संदेश रात्री अपरात्री त्यांचे सेवक माधवाचे सेवक कृष्णाचे सेवक आपल्याला आणून सांगतील. आणि अशा पद्धतीनं त्यांच्यात राहून ते राहत अन्न खातील कौरवांचं पण चाकरी करतील आपली. ही साधी तुला कशी कळली नाही का? साधा मुद्दा कळला नाही का? याचं कारण तू आमच्यामध्ये पती म्हणून आमच्यावर प्रेम असायला पाहिजे हे बरोबरच आहे. पण हा पती भगवंताने दिलाय. भगवंत माझं अनहित का करील असा विचार का नाही आला तुझ्या मनामध्ये? सदा सर्वदा तू सदा भक्ती केलीस पण सर्वदा नाही भक्ती केलीस हे फक्त लक्षात आणून द्यावं लागलं. आणि द्रौपदी होतच सगळं व्यवस्थित एकदम क्लिक जेव्हा झालं की अरे हा डाव आहे याचा एकदम शरण केली कृष्णा खूप सुखले. आणि मग जी काही कृष्णाची सेवा तिनं केली जी काही भगवंताची सेवा केली त्याला काही तोड नाही. शोभे हो द्रौपदी ही किती महान होती याचं वर्णन मुळातून महाभारतातून वाचा. साधारणतः द्रौपदी म्हणलं की पाच पती एवढंच आपल्याला दिसतं. आपल्याला माहितीये का
जास्त मला बोलायला इथे सभेमध्ये मर्यादा आहे की एका पतीजवळ 2 महिने आणि 12 दिवस राहायची आणि दुसऱ्या पतीकडे जाताना ती प्रत्येक वेळेला आयुष्यभर अग्निदिव्य करायची. अग्निदिव्य असा महाभारता श्लोक आहे. किती मोठा आहे मुद्दा हा. म्हणजे असामान्य होती तिचे सद्गुण. तिला पत्र लिहिलंय कुंतीने की माझे पुत्र जरा इकडं तिकडं आहेत, थोडे बेशिस्त आहेत, तू त्यांना सांभाळून दे. द्रौपदी किती ग्रेट होते हे मुळात महाभारत वाचा. अशी मला सगळा आता तपशील सांगायचा पण नाहीये. अशी ती द्रौपदी सदा होतच व्यवस्थित. भीमाने फक्त लक्षात आणून दिलं सर्वदा आमच्या 5 जणांचं प्राण त्याच्याकडे अर्पण कर, तो बरोबर रक्षण करील. आणि 5ही पांडव गेले नाहीत पूर्ण. एवढं महाभारत भयंकर युद्ध झालंय. त्या युद्धाला काही तोड नाही. एक राम रावण युद्ध आणि दुसरं महाभारत युद्ध. म्हणजे आता महाभारतातल्या युद्धातल्या श्लोकांचं संशोधन नासामध्ये चालू आहे असं एका पुस्तकात परवा वाचलं. का ब्रह्मास्त्र सोडता येतं, अणुबॉम्ब सोडता येतो एवढं त्यांना माहिती आहे, पण ते परत घेता येतं असा महाभारत श्लोक आहे. परत कसं घेता येऊ शकतं याचं चिंतन आता चालू आहे. जर्मनीतल्या एका खास व्यक्तीने ज्यांनी पुस्तक लिहिलं आहे. आता मला सगळा तपशील बोलायचं पण नाहीये. सांगण्याचा हेतू असा, असं अत्यंत विकसित विज्ञानाचं नीती कशी असावी, धर्म कसा असावा, चांगलं कसं असावं, पती पत्नींचं नातं कसं असावं, भगवंत आणि एवढं सगळं राज्य चालवून भगवंताची भक्ती कशी करावी, हे सगळं मार्गदर्शन करणार हे आख्यान मी आपल्या समोर आज ठेवलं. उद्या मी कल्याण स्वामींचं चरित्र सांगणार आहे. कल्याण हा असा मुलगा होऊन गेला की त्यानं आपली जीवन सगळी यमुना समर्थांच्या जीवन गंगेमध्ये वाहून टाकली. किती सेवा करावी, कसं त्यानं प्रेम केलं समर्थांवर, याचा विचार उद्या करूया. आज सर्वदाचं अर्थ आपल्या समोर ठेवलाय. सदा सर्वदाबद्दल थोडं उद्या बोलायचंय. पण सगळंच्या सगळं जे काही आहे ते भगवंताच्या चरणी अर्पण करावं. म्हणजे तू आपलं अनहित तसंही करत नसतोच, फक्त आपण जे आतमध्ये डिस्टर्ब असतो की आपलं अनहित होतंय का काय होतंय का काय, त्याच्यापासून आपण दूर जातो आणि भगवंताच्या प्रेमाच्या आड आपला स्वार्थ येत नाही. एवढी 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. मूळ पदामध्ये माझी समर्थ माझी सांगते. Thank you.
रामचंद्र महाराज की भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की सब संतन की जय जय रघुवीर सनक सदा सर्वदा योग तुझा घ्यावा तुझे